Konkan Maratha Entrepreneurs presents Champions of Innovation Series. Namaskara everyone. Welcome to our second session on the webinar for agriculture in Karwar. Last amgel je webinar zallo, we got a very good response and lot of queries and interest from our community members. So we have gone ahead with our second session for this webinar, with agriculture in Karwar being the main topic. We have our experts today, and we also have a summary of all the points that we covered last time and which points we will cover this time. So a brief introduction dita ami. Konkan Maratha Entrepreneurs is an initiative of second generation entrepreneurs and professionals. Why did we start it is because we wanted to encourage entrepreneurship in our community and identify areas in which we can encourage our community members to grow. And how we plan to achieve this is by creating a platform, not just to share knowledge, but also to network, to find opportunities in different productive areas, and to help new and existing entrepreneurs as well as community members to come together. Sir, so today we also have Suraj Naik with us from Bard, from Sadashivgarh. Suraj. Namaskar, namaskar everybody. Welcome to the session, second session on agriculture. Thanks Puneet, introduce Kella Vibala. Puneet, last agriculture session, we have a couple of suggestions from our community members that the angal session, ek angal mother tongue language, Konkani Zauza. Let's try. We try to cover the session maximum in Konkani. Okay, so quickly to start with. आमका हो सेशन सेकंड सेशन चालू करच पहिला आमका थोडी समरी दिसू शकता की फर्स्ट सेशन आम कित कवर केले. ओके, इट विल नॉट टेक मच टाइम. आम्ही जास्त वेळ घेऊ नाही तुझं, पण क्विकली कवर करतो आम्ही. सो द फर्स्ट टॉपिक आम्ही कवर केलेलो लेबर. सो मेनी पीपल हॅव शोन अ कन्सर्न की लेबर हो एक अंगल इश्यू असा की आमका लेबर्स नात, अवेलेबल नात आमका फार्मिंग करचुल्ला. तर हंगाचे पॅनलिस्ट मेंबर आशिले डॉक्टर जगदीश आणि रणजीत, त्यांनी बरे इनपुट्स दिले की देर आर लेटेस्ट टेक्नॉलॉजीज विच कॅन बी युज्ड फॉर डुईंग द ॲग्रिकल्चर नाव. करेक्ट. आणि तेतूत हो बी ऑप्शन असा की शेअर करचा जाता न्यू इक्विपमेंट ऑन रेंट ऑर लीज बेसिस, सो दॅट इन्व्हेस्टमेंट अप फ्रंट इज नॉट दॅट हाय. करेक्ट. आणि आमका हे सेकंड डॉक्टर जगदीशने एक बरो पॉइंट कवर केला त्यांना की ॲज ऑफ टुडे पीपल आर विचार करता की हो लो प्रोफाईल काम असं. ओके, बट टुडे ॲग्रिकल्चर हॅज ग्रॉन टू अ सच एक्सटेंट इथलं पावला की लोक आता एका ॲज अ सेल्फ कन्झम्पशन करणार हे ॲज अ प्रोफेशन किंवा बिझनेस म्हणून ट्रीट करू लागला. आणि सिन्स इट हॅज गॉन टू दॅट लेवल ते टेक्नॉलॉजीज इतले अवेलेबल झाला तुम्ही मार्केटात. सो यू कॅन यूज दीस टेक्नॉलॉजीज फॉर ग्रोईंग युअर ॲग्रिकल्चर. आणि वन्स हे टेक्नॉलॉजीज आले फॉर डुईंग ॲग्रिकल्चर, यू विल ऑटोमॅटिकली गेट पीपल विद इन अवर कम्युनिटी हु विल बी इंटरेस्टेड टू गेट इन टू दिस पर्टिक्युलर ॲग्रिकल्चर बिझनेस. सो अवर कम्युनिटी मेंबर्स म्हणजे वी विल हॅव दॅट काइंड ऑफ कॉन्फिडन्स दॅट पीपल विल कम अँड वर्क फॉर दिस पर्टिक्युलर ॲग्रिकल्चर बिझनेस. आणि एक पॉइंट आशिलो तो की बरेच स्मॉल पार्सल्स ऑफ लँड असतात, पण तेतूत बी वी हॅव टू फाइंड अ वे टू वर्क टुगेदर टू मेक इट अ कम्युनिटी एफर्ट. तसं केल्यावर इवन स्मॉल लँड साईज उरणार, वी कॅन डू समथिंग विच इज प्रॉफिटेबल इन द लॉंग रन. मला हंगाले क्लोज ब्रदर्स कझिन ब्रदर्स हंगा लँड आजूबाजून असतात, इफ दे कम टुगेदर अँड वी सी दिस इज अ बिग लँड कल्टिवेट करू जाता. नाजाल्यार असं बी असं ऑप्शन की तुमकां स्मॉल लँड असा, पण स्मॉल लँडात तुम्ही कशी जास्त यील्ड करू शकता तसे बी क्रॉप्स असतात. म्हणजे हेतूत एक्झाम्पल दिले असतात आम्ही की मशरूम असा, ब्लॅक पेपर असा, जिंजर असा,
हेजे आम्ही कव्हर करते मुखाला स्लाइड्स कव्हर जाऊचे असा पण तुम्हाला हे सगळे जे यील्ड्स असतात हे तो तुमका हाय रिटर्न्स मिळू शकतात इवन इवन तुम्हाला जमीन लहान उरला तरी बी कॅश क्रॉप्स असतात करेक्ट थर्ड पॉइंट आशिल्लो क्लायमेटिक कंडिशन आणि क्रॉप्स डॅमेज ड्यू टू एनिमल्स हे एक पॉइंट आम्ही कव्हर केलं लास्ट सेशनात हेतूत रंजितान एक बरो पॉइंट हांगा पॅनलिस्ट आशिल्लो लास्ट टाइम त्यांनी कव्हर केलं की हांगा कारवारात आम्ही तिन्ही सिजन हांगा मेळटात and that's a good advantage it's a great advantage for us ani aka paus bhi bharpur milta gaavat so there is good amount of rains that is also useful for our agriculture and ani ami because of the proximity to the sea humidity bhi high asa and the soil is also rich correct आणि हाय ह्युमिडिटी पुणे इट इज बीन सेट दॅट इट इज म्हणणार हे अंगल एग्रिकल्चर खूप युजफुल असा म्हणजे इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर अस करेक्ट सेकंड पॉईंट कव्हर केले आम्ही एज फार एज ह्याचे तुम्हाला क्रॉप्स डॅमेज जाता ड्यू टू एनिमल्स हेतूत आम्ही इलेक्ट्रिक फेन्सिंग आणि अल्ट्रासाऊंड मशीन्स हे कव्हर केले लास्ट टाइम ह्याच्या बद्दल आम्ही थोडे आता ह्या टाइम आम्ही थोडे हो पॉईंट कव्हर करचे असतो प्रॉब्ली विल ट्राय टू शो सम व्हिडिओज बी कव्हर असतात ते बी दाखवतात तुमका The fourth point was economic viability. Economic viability to ami cover kele subsidies che available asa from Karnataka government. He ami cover kele last time. Okay. Second hetu asa ki high yield produce mar small land parcels or bigger land parcels latest che yield asa je feasible crops je new crops asa tetu tumka asa jast fayda jau shakta he cover jata. आणि लास्ट इज द सपोर्ट टू मार्केट बिकॉज अशी असं की तुम्ही ॲग्रिकल्चर करा यू ग्रो क्रॉप्स आणि पीपल विल कम टू यू फॉर इफ यू आर प्रोड्युसिंग विच इज इन डिमांड आता ते कनेक्ट टू मार्केट इजी झाला आणि यू हॅव लॉट ऑफ व्हरायटी ऑफ हाय यील्ड प्रोड्यूस लाईक तुमच्या कॅश क्रॉप्स झाले आणि लॉट ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स फॉर युअर सुपर फूड्स तो भी आम्ही एक टॉपिक कव्हर करेबरोबर हांगा सबसिक्वेंट जे प्रेझेंटेशन असा तेतूत आम्ही हे सगळे कव्हर केले असा ओके हेतूत आम्ही लास्ट सेशन जो केलो तेतूत तांका हांगा रिस्पॉन्स मेळ्ळो आणि तेतू बरोबर क्वेश्चन्स बी बरेच लोकांक घातला तेतूत आम्ही कित केला तर थोडे क्वेश्चन्स आम्ही कन्सोलिडेट करून वी आर सिलेक्टेड फ्यू क्वेश्चन्स विच आर बीन रिपीटेडली आज मल्टिपल लोकांनी विचारले ते आम्ही कन्सोलिडेट करून हे सेट ऑफ क्वेश्चन्स रेडी केला हेतूत मॅक्झिमम क्वेश्चन्स जे असतात त्याचे आम्ही रिस्पॉन्स ह्या सेशनात कव्हर करते असत लाईक लेबर अवेबिलिटी इरिगेशन फेन्सिंग हो पॉईंट आम्ही पूरा डिटेल कव्हर करते असत सॉइल प्रोफाईल प्रिपरेशन फॉर कल्टिवेटिंग ट्रेडिशनल क्रॉप्स नॉन ट्रेडिशनल क्रॉप्स हे आम्ही डिटेल्स कव्हर करते असत बेस्ट क्रॉप्स विच सूट फॉर कारवार क्लायमेट अँड डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल्स हो पॉइंट बी आम्ही डिटेल्स कव्हर करत होतो नंतर गव्हर्नमेंट कॉन्ट्रिब्युशन आणि कॅन ऍग्रिकल्चर इन कारवार बी अ प्रॉफिटेबल वेंचर हो बी तुम्ही हो यू कॅन सी इन द मला मुखार साईडात तुमचे दिसतले And by the time we finish it, we also will plan for how to go forward. टेक्निकल सेशन झाले बट व्हॉट इज द ग्राउंड रियालिटी कित करचे कश करचे वेदर गो बाय कम्युनिटी मेथड ऑर बाय कोऑपरेटिव्ह ऑर फार्मर प्रोड्युसर ऑर इंडिव्हिज्युअल वन ऑर टू इंडिव्हिज्युअल्स आर व्हेरी मच इंटरेस्टेड हाउ बेस्ट दे कॅन युटिलाइज दी एक्सपर्ट फ्रॉम आवर ओन कम्युनिटी अँड दी टेक्नॉलॉजीज अँड द गव्हर्नमेंट फॅसिलिटीज टू बेस्ट डू समथिंग इन ऍग्रिकल्चर सो आम्ही परत आमगेल एक्सपर्टाक आपयलात वन इज अवर ओन डॉक्टर जगदीश राणे फ्रॉम सांडमुटगेरी ही इज अ पी एच डी इन इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च फ्रॉम इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली ही इज अ प्रिन्सिपल सायंटिस्ट इन आयकार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट बारामती तेमगेल एक हे म्हणणार युनिक हे म्हणणार ही हॅज पब्लिश मोर दॅन 70 रिसर्च पब्लिकेशन्स and research articles in not just Indian but also international journals and he is a agriculture innovation award winner of 2020
सो ते मी आमगे आजच्या सेशन परत ॲज अन एक्सपर्ट जॉईन केला. अँड नाव अगेन वी हॅव आवर रणजित देसाई फ्रॉम अस्नोटी who is very active in both native place and in Mumbai. He has 15 years of experience in the business of crops, with where he has worked with two big companies like Monsanto and Syngenta. And he has expert domain knowledge on crop solutions for higher yield, hybrid seeds and crop protection. And मेन इम्पॉर्टंट पॉइंट म्हणला, ही हॅज सक्सेसफुली कल्टिवेटेड कॉफी प्लांट इन अस्नोटी अँड ऑल्सो ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस ही हॅज डन कल्टिवेशन ऑफ ऑरेंज प्लांट अँड मसाला प्लांट इन आवर ओन अस्नोटी इन कारवार. सो वी कॅन जस्ट हॅव देम ऑन इन द कॉल. रणजित ऑलरेडी असा, डॉक्टर जगदीश इफ यू कॅन बी. डॉक्टर जगदीश युअर ऑन म्यूट. डॉक्टर जगदीश युअर ऑन म्यूट. अनम्यूट करा, अनम्यूट. येस या, गुड आफ्टरनून टू ऑल. आय एम व्हेरी मच हियर. या, माइक टू ओवर टू रणजित. येस, ओके. नमस्कार सगळ्यांक. आणि हे सेशन आम्ही सेकंड सेशन घेऊन येला, सो वी हॅव टू टेक इट फॉरवर्ड. म्हणून आज सगळ्याकडे आम्ही विनंती करते, आम्ही हे चालू करते. ओके, सो क्विकली वेलकम डॉक्टर जगदीश अँड रणजित. ओके पुनीत, जस्ट टू गिव अ क्विक ब्रीफ अबाउट बोथ ऑफ देम. लास्ट टू वीक्स हांव त्यांच्या कडेन इंटरॅक्शन करते असा फॉर अवर या सेशना खातीर, अँड द कायंड ऑफ नॉलेज दे हॅव. ओके, अँड वॉट आय सी इज डॉक्टर जगदीश इज मोर कनेक्टेड. इफ यू वॉन्ट कनेक्ट, इफ यू वॉन्ट रिसोर्सेस, इफ यू वॉन्ट गव्हर्नमेंट कनेक्ट, ही इज द पर्सन हू कॅन गेट अस दॅट. सेकंड, प्रॅक्टिकल नॉलेज ऑन फील्ड ऑन ग्राउंड जे म्हणतो आम्ही, रणजित देसाई इज अ पर्सन हू कॅन होम यू कॅन अप्रोच, वेअर ही हॅज प्रॅक्टिकल नॉलेज अँड ही हॅज बीन डुईंग थिंग्स, ही इज बीन एक्सप्लेनिंग थिंग्स. तर बरंच नॉलेज त्यांच्या मॅडम. आय थँक यू बोथ टू बी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन अगेन ऑन ॲग्रिकल्चर. आणि थँक्स फॉर काइंड ऑफ इन्क्रीजिंग युअर नॉलेज ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट अँड गिविंग अस युअर टाइम अँड following up on all the small queries that we had. Correct, correct. We have troubled them a lot. Thank you. Yeah, trouble काय ना, हे जर आमगेल गावात कितीतरी घडता म्हटलं आमके एक अभिमान तो. तर आम्ही तर्फे आम्ही कितीतरी देशात कितीतरी देऊ लागला, तर दॅट इज वॉट माय फिलिंग अँड ॲज वेल एज आय थिंक डॉक्टर ऑल्सो. Yes, yes, we all share common wavelength in that one. Whatever we learned, whatever the position that we reach, आता अशील पोझिशन आम्ही येऊच पहिले आम्ही सगळे लोकांना त्यांच्यानच सुरू केले. आम्ही काय ना सुरू केलं ना म्हणलं, ॲटलिस्ट आमगेले पेरेंट्स बी सगळे काय ना ते सगळे रूट थ असा. आणि आमगेले एक कर्तव्य आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी असे ते एक असा आमच्याकडे सगळ्या लोकांक, वॉट एवर वी कॅन डू फॉर अवर नेटिव्ह प्लेस वी विल बी डुईंग इट. थोडेशे आयडिया असा, ते आयडिया काय ना दुसरी जगा भीतर काय ना पळोंग काय ना शिकील आयडिया असा की ते पॉसिबल असा की ते पॉसिबल ना, ते सगळे काय ना आता 20-25 इयर्सा भीतर एनालिसीस करून काय ना आमगेले एक आयडिया आम्ही हंगा दिती असात. बट दिस डजंट मीन that rest of the people they do not know about agriculture. No, totally not. They may be knowing more than us. आता त्या म्हणतात अशी लोक काय ना त्यांचे ग्राउंड ट्रुथ सगळे खबर असा. आणि अग्रिकल्चर कसे करचे म्हणजे काय ना दांटी लोक काय ना सांगायचे पडना, ते मी केले कोणी पळले नंतर काय ना फिजिबल ना आशिल्या काय ना त्यांच्या बाहेर गेले असतात. हे अग्रिकल्चर सगळे लोक खबर असा, जर आता काय ना मॉडर्न अग्रिकल्चर कशी शेप घेते असा. आणि एक अग्रिकल्चर पहिल्या सबसिस्टन्स म्हणलं आपल्याल काय ना आपल्यासाठीच खाऊ आणि आपल्याला एक फॅमिलीसाठीच काय ना ते करताले. केन्नाय काय ना विकचे अशी काय ना एक हेतर काय ना रुपा भितर काय ना केलं ना जाल्यार बी काय ना बार्टर्ड सिस्टम आशिले, म्हणल्यार काय ना भात दिल्यार काय ना नुसत्या मेळटाले ते आशिले. ते दॅट्स डिफरंट, ते एक युग आशिले. आणि आतेचे आता युग काय ना डिफरंट. आता काय ना सगळे आता यंग जनरेशनाक काय ना एक नेटिव्ह प्लेसाचे काय ना कितीतरी कनेक्ट करू जाय म्हणल्यार दे वील थिंक फ्रॉम बिझनेस अँगल. आणि गव्हर्नमेंटाचे काय ना बरेचसे सपोर्ट असा, ऑल दॅट स्टार्टअप, आंतरप्रिनरशिप, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन
की त्यामुळे एक एक पार्ट ऑफ द कम्युनिटी एक होडोड शहरा भितर आसात, पुणा भितर, मुंबई भितर, आनीक एक पार्ट कायना थंय अजूनय थोडेशे अटॅचमेंट आसात, तेमी बी कायना गोंया भितर एकातल्यान तेकातल्यान कायना एक 10,000-15,000 कायना नोकरी साठी वयतात. हे दोन कायना अर्बन रुरल कनेक्ट खंय तरी जाले म्हटल्यार कायना स्मॉल इंडस्ट्रीज, एक स्टार्टअप, एक ल्हान कायना स्टेप पावल म्हणतात ते कायना घेऊ जाता. त्याचे एक उद्देशान कायना हे सगळे एफर्ट आसा. आणि मागील सायडान कायना हे सान आमगेली एक यंग टीम आसा, सूरज नायक, नंतर पुनीत राणे, आणिक आणिक एक दोन तीन लोक आसा हांगा. तेमेल सगळे लोकांचं नाव म्हाका आता याद ना, हेमका ना. आय रिअली थँक देम अँड आय एक्सप्रेस माय डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू देम. दे आर टेकिंग एन इंटरेस्ट अँड माय सपोर्ट विल बी देअर फ्रॉम ऑल अँगल, पर्टिक्युलरली टू कनेक्ट दोज हू वॉन्ट टू कॅरी आउट अग्रिकल्चर. आता कोण इमिडिएटली आपण करू जाय, म्हाका हे नॉलेज जाय आणि हे इनपुट जाय, हे ठिकाणी माहिती जाय म्हटल्यावर कायना तुम्ही सांगला आय विल जस्ट ट्राय टू प्रोव्हाइड दॅट वन एज मच एज पॉसिबल. दॅट्स वॉट माय कमिटमेंट टू यू. द माईक इज ओव्हर टू पुनीत. येस, थँक्यू थँक्यू डॉक्टर जगदीश. आमगेल जितली बी इंटरॅक्शन झाली इवन विथ डॉक्टर जगदीश अँड विथ रणजी, दोघालो अप्रोच इज व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी अटॅच टू द ग्राउंड रियालिटीज. And as Dr. Rane always says, ki tumhi don't think of agriculture now as self-sustenance. So, zaman gelo to. Now you have to look at it as profit, from the profitable angle. And he always advises, whatever you plan, whatever you plan to do in agriculture has to be linked with what the ground realities are. And market at kita sa. Will you be able to sell it? So, ek hold points at. As Ranjit has also said, की आता लेट अस नॉट टेक इट नेगेटिवली की लँड साईज स्मॉल असा की होड असा, हो प्रॉब्लेम असा तो प्रॉब्लेम असा. इवन इन स्मॉल पार्सल्स ऑफ लँड तुम्ही हाय यील्ड कॅश क्रॉप्स लावू जातात, सुपर फूड्स लावू जातात, वेर यू गेट गुड यील्ड अँड तुम्ही प्रॉफिटेबल एक बिझनेस करता. इट इज नॉट जस्ट ऍग्रीकल्चर फॉर फीडिंग आवर सेल्फ. तर आजचा जो सेशन असा तो आम्ही ट्राई टू आणि एक मिनिट पुनीत, आय वॉन्ट टू ऍड वन मोर थिंग. आमकां अशी केन्ना दिसताले की मार्केट इज फार अवे. नाव विथ इन 8-10 hours वी कॅन रीच विथ द मीन्स वी हॅव ऑल काइंड ऑफ सपोर्ट नाव ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. सो रेल इज व्हेरी मच कनेक्टेड टू मुंबई. मीन्स विथ इन 10 hours वी कॅन रीच. मीन्स इफ इट इज फार्म प्रोड्यूस ऑल्सो फॉर फ्रूट, फ्रेश फ्रूट्स इफ यू प्रोड्यूस विथ इन 10 hours वी कॅन ब्रिंग इट टू. If we properly plan the harvesting, Pune, Bombay, it is, and Bangalore, dha te bharata sa tami divu shaktat. So, rail has, and same time, Konkan Railway has started a Ro-Ro service, which is, it has given the importance of Rajdhani. So, it is the first preference they give to reach. So, that is also there. And refrigeration, transportation also there. So, we can, many things now available. नाला पहिले पुस्तले ते थिंकिंग बी नसताले दॅट कॅन बी इलिमिनेटेड. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी ट्रू. तर आजचो आमचो जो सेकंड सेशन असा ऑन ऍग्रीकल्चर इन कारवार, आमगेले टॉपिक्स दॅट वी विल ट्राय टू कवर आर एक तर ट्रेडिशनल प्रोड्यूस इन कारवार, तुमगेले क्रॉप झाले, हॉर्टिकल्चर हे झाले, देन फिजिबल प्रोड्यूस इन कारवार, न्यू इन डिमांड आणि इन ट्रेंड कित असतात, सुपर फूड्स खिंच असतात किंवा हाय प्रॉफिटेबिलिटी वाले क्रॉप्स खिंच असतात. देन युअर सॉइल प्रिपरेशन, आता आमगेल जी जागा असा दॅट हॅज बीन डॉर्मंट फॉर अ लाँग टाइम, तर हाऊ डू यू स्टार्ट, म्हणजे वेन यू स्टार्ट तुम्ही सॉइलाक कसे प्रिपेअर करचे, बोथ फर्टिलायझर बेस्ड एज वेल एज इफ यू वॉन्ट टू गो ऑर्गॅनिक फार्मिंग ते बी कसे करचे, दॅट विल बी कवर्ड. Then resources and available technologies आम्ही पळया, बिकॉज नाव विथ डिजिटल इंडिया प्लॅटफॉर्म अँड लॉट ऑफ डिजिटलायझेशन इन लॉट ऑफ दी इन्स्टिट्यूट एज वेल एज गव्हर्नमेंट बॉडीज, तुमगे रिसोर्सेस अँड ॲक्सेस टू रिसोर्सेस एकदम इझी झाला. यू कॅन गेट द व्हाईट पेपर्स, द रिसर्च पेपर्स, दी टोटल टोटल इन्फॉर्मेशन ऑन ऑल फर्टिलायझर असू, न्यू व्हरायटी ऑफ क्रॉप्स असो, प्लांट्स असो, सगळं तुमका मिळतं. अँड देन गव्हर्नमेंट सपोर्ट कसं असा, हाऊ द स्ट्रक्चर इज, अँड गोईंग फॉरवर्ड हाऊ डू वी प्लॅन, की आता इंडिव्हिज्युअल असा
he is interested. So how do we plan for going forward from these technical sessions or these seminars and webinars to actual ground reality? Suraj, we can continue. Traditionally, physical produce the crops. So, type of crops, which crops are there's relevant soil, soil is available, and there are lots of nutrients. We have covered this session. I would request Ranjit to take it from here. तर ट्रेडिशनली आम्ही भात करताले, त्यानंतर कणग करताले, शेंग करताले, हे आम्ही लास्ट टाइम बीन हे केले आणि हे आम्ही ऑलरेडी करताले. आणि माझं दिसतं बाकीचे पॅडी एक सोडल्यावर बाकीचे आम्ही फक्त नाटील तिथल्याच कवर उरताले. ते सारे कित जाय, न्यूट्रियंट कित जाय, काय जाय, ते जास्ती आम्ही केन्ना हे केले नाशिले. But as for the, if you the study and other things, what we see, coconut, तर तुम्ही बरे पोषांश घातले किंवा ऑर्गॅनिक कंपोस्ट उदक आणि जे न्यूट्रियंट्स नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस घालून घेऊन हे केले तर 1 kg दर वर्षा घातले, इट विल गिव्ह यू द गुड यील्ड. So same time across spices is across Karwar and hilly area it is we can do. So eka bin ami same NPK is the main nutrients what we are seeing. And tashat cashew bin ami kenna padela gude bhutyacher kiwa malacher ashi cashew urtale. आणि कॅश्यू अशी एक फ्रूट असा की इट कॅन गिव्ह अ गुड फ्रूट इफ इट इज. आणि झाड ओढवड झाला तर पण त्याका बीन आम्ही त्यांना तसे उदा बिदा जायना. बट स्टडी सेज की वेन इट इज फ्रुटिंग जाता त्यानंतर तुम्ही बरे थोडे उदा घातले ड्रिप इरिगेशन करून फ्रूट झाले त्यांना. म्हणजे ज्यांना हॉट सीझनात उरते त्या टायमाचे फ्रूट जाता ऑक्टोबर नोव्हेंबर राहत त्यानंतर उदा घातले तर फ्रूट बीन बरे येतले आणि बरे हे जातले. तसेच मँगो पोटॅशियम आणि फॉस्फरस इज इम्पॉर्टंट पार्ट असा. आणि अक्रॉस आमच्या कारभारात मँगो प्रत्येक म्हणजे भागात प्रत्येक भागात उरतले. आणि कोकम हे बीन आम्ही एकाच झाड उरताले. म्हणून वी हॅव नॉट थॉट ऑफ फ्रॉम द इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यू पण वास्ट करता. कोकमाचे जे ऑइल असा कोकम रिलेटेड ते आम्ही तेल करतात विंडेल तेल म्हणताले. त्याका बीन ह्यूज डिमांड असा फॉर द मेडिसिनल व्हॅल्यू. So correct. That's what we see. And if we want to go with that, if proper je poshakansh dila, we can take up our traditional this crop as well. So correct. I think I will take I think this is what I want to say here ki ami proper nutrition dilar ami amgel je ata jhad asa to teka bin ami changle bare बऱ्या रीतीन इल्ड काढू शकतात आणि प्रॉफिटेबल जाऊ शकता. ते आम्ही विचार करून घेऊन ते आणि कितले जाय कशी जाय ते दॅट इन्फॉर्मेशन वी कॅन गिव्ह व्हॉट इज द अँड हे. आणि कोकोनट आम्ही म्हणतात की कोकोनट ऍक्च्युली आमगेले कोस्टल असल्यामुळे आणि कोकोनट एक खंच्या उदकात सर्वाईव्ह होऊ शकता. इफ इट इज सलायनिटी हाय असा किंवा पीएच 5 टू एसिडिक टू द बेसिक इट इज can survive and it can give the good yield. Any some kind of proper management of cleaning and other things ami coconut adada kele the coconut can give you the better yield. Correct. So I will over to doctor. Yes. Hi, Hinga. Thank you Ranjit. So nicely you have covered, very briefly you said. And one point that I want to make to all the audience, sagle lokak ek point hav sangu सांगू जाय कित्याक म्हणजे आता आम्ही सांगची सगळे एक ग्लान्स म्हणजे एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणता पळय ते सो दॅट वी विल एलिसिट क्वेश्चन फ्रॉम यू. तुमच्या कडच्यान आमकां प्रश्न बी मेळणार आम्ही त्याची उत्तर कायना देऊच जाता. आत एक काय ना आयडिया म्हणजे काय ना एक क्रॉप आणि ते कितकीत करू जाय आणि न्यूट्रिशन असे बरे असे दिलार काय ना त्याची काय ना ईल्ड बरे येतले ते एक काय ना सांगितलं असतात. आणि त्या टॉपिकावर गेला ट्रेडिशनली फील्ड ट्रेडिशनल फील्ड क्रॉप्स कल्टिवेटेड इन कारवार
म्हणल्यार काय ना इट इज ऑलरेडी एक्सपिरिमेंटेड आमगेले पुर्क लोकांनी सगळे काय ना एक्सपिरिमेंट करीन काय ना ते केल्ले क्रॉप असा म्हणल्यार काय ना सॉइल टायप कितें तरी उरू त्याची उदक काय ना कितें तरी उरू नंतर हवामान कितें तरी बी उरू हे सगळे क्रॉप येतलेच म्हण जाले थंय त्याची काय ना एक एक्सपिरिमेंट करची आवश्यकता ना से देट इज ऑलरेडी एक्सपिरिमेंट इज डन अँड देट इज ऑल लो लाईंग फ्रूट आज कोणीतरी काय ना इमिडिएटली समबडी वॉन्ट्स टू ट्राय इट आउट ऑलरेडी ट्राईड वन यू कॅन थिंक ऑफ दॅट्स वॉट लाईक द पॉइंट आय वॉन्ट टू मेक इट हियर नंतर काय ना व्हेरी नाईसली रणजित हे मी काय ना बरे कन सांगले ते तर काय ना कितकी जाई आणि कधी कधी असा म्हणून काय ना आम्ही काय ना हॉर्टिकल्चर क्रॉपाच बदल काय ना उलयत असना आम्ही दोन तीन टाईप क्रॉपाच काय ना हे करतात सिरियल्स म्हणल्यार काय ना भात गम ते सगळे काय ना सिरियल्स आता येतात नंतर काय ना पल्सेस तिथं मूंग उडीद नंतर काय ना आणि कच्चे ते द्विदळ धान्य म्हणतात ते सगळे काय ना ते येतात नंतर काय ना कमर्शियल आहे ते काय ना शुगर केन ते सगळे काय ना कमर्शियल आहे ते येतात हेच म्हणल्यार काय ना एक कारभारा भीत काय ना सगळे टाईप ऑफ क्रॉप आम्ही करू जाता नंतर हॉर्टिकल्चराचे काय ना विषय येईल त्यांना हॉर्टिकल्चरा भीत काय ना ऑलेरिकल्चर जाल्यार व्हेजिटेबलाचे काय ना हे असा प्रत्येक घरा भीत प्रत्येक गावां भीतर काय ना पोर्स उरताले ते तर काय ना सगळे किचन गार्डना भीत काय ना व्हेजिटेबल जाताले शाक म्हणून काय ना नंतर काय ना वांगणाचे काय ना भरता म्हणून काय ना सगळे लोकांना आम्ही लहान आशिल्ल्यांना बी काही उरतले ते काय ना ते पॉसिबल असा म्हणल्यार ते ऑलेरिकल्चरला व्हेजिटेबल म्हणताले हॉर्टिकल्चरा भीतर नंतर काय ना पोमोलॉजी म्हणल्यार काय ना फ्रुट्साचे फ्रूट काय ना कशे करचे ते तर काय ना सगळे काय ना मँगो येले ते मेन आमगेले काय ना क्रॉप मँगोच म्हण झाले नंतर कॅश्यू बी कॅश्यू इज नॉट फ्रूट अगेन वो कमर्शियल आहे तर काय ना येतात ते काय ना ते अलग असे क्रॉप नंतर प्लांटेशन क्रॉप म्हणतात प्लांटेशन क्रॉपा भीत काय ना अरेका नट कोकोनट कॅश्यू कोको हे सगळे काय ना प्लांटेशन क्रॉपा भीत येतात म्हणल्यार आम्ही पोमोलॉजी म्हणल्यार फ्रूट क्रॉप बी करू जाता नंतर व्हेजिटेबल बी करू जाता नंतर प्लांटेशन क्रॉप बी करू जाता म्हण झाले आता कोकोनट आम्ही ट्रेडिशनली घायले नंतर काय ना ते हे कोकोनटाचे काय ना एक ट्री काय ना लावून खंयचे तरी काय ना आमगेले एक कोई एक पवित्र काम अशें बी उरल्यार काय ना ताका देव म्हण मागले नंतर काय ना ते काय ना कितें आमकां नाल्ल मेळटात ते घेवन सोडले तितले घेवन काय ना गपरवले आतां काय ना कमर्शियलाक तर वचूं जाय म्हणल्यार काय ना खूब टॅक्नोलॉजीस आसात खूब टेक्नोलॉजी आता कोकोनटाचे काय ना मिल्क मिल्काचे काय ना शुगर करतात एक केजी शुगराक काय ना 5,000 to 10,000 पर्यंत काय ना एक केजी कोकोनटा शुगराच काय ना हे असा ते तर काय ना आता फुडें बी सांगतले आम्ही हे एकच स्लायडा भितर काय ना आम्ही डिस्कशन करचे नाका आनीक खूब इन्फॉर्मेशन कलेक्ट केले असा लेट अस गो टू द नेक्स्ट स्लायड राईट रणजीत यू वॉन्ट टू स्टार्ट हे जॅकफ्रूट फिजिबल जॅकफ्रूट वॉटरमेलन पपया पोटॅटो बनाना हे ऑलरेडी आम्ही करतातच तर हे आम्ही कंटिन्यू करू शकता आणि त्याचा सेम जे किती पोषक अंश असा ते दिला इट कॅन गिव्ह द यील्ड बिकॉज हे आमगेले पूर्वजापासून आम्ही करती असतात आमगेले सगळे वडील लोक हे सगळे केलेच असतात ऑलरेडी आणि आमगेले गावात आता रिसेंटली वॉटरमेलन लोकांना कण घेऊन बरे इल्ड घेतील असा ओनली वी हॅव टू सी वॉटरमेलन बिकॉज रिसेंटली आय हॅड बीन टू नेटिव्ह वॉटरमेलन बरेच गार्डना वचून येईल हा पण आता व्हडले व्हडले वॉटरमेलन तितलेच काढतात बारकेले थंय आणि त्यांना जाता की रिक्वायर्ड म्हणजे किती अर्निंग मिळणार ते ट्रान्सपोर्ट किती थंय कारवारातच विकू पळतात लोक त्याच्यान दॅट वी हॅव टू कम आउट विथ द समथिंग सम काइंड ऑफ थिंग्स अँड वी हॅव टू गो रिसेंटली सानमुडगेरी मागेले एक फ्रेंडान पपया केले पपया इतले मस्त पपया येईल त्या एक एक झाडाक स सात सात किलो आठ आठ किलो म्हणजे विथइन टू इयर्स ही मुडगेरी डॅमा कडेन थंयच केल्ले तेणे एक दोन एकर जमिनीत भरपूर भरपूर येयले अँड साधारण ट्रकान एक दोन तीन ट्रक झाले तेगेले इतले पपये येयले म्हणल्यार आमगेले जमिनीत पपय बीन बरे फ्रूट देऊ शकता देन बनाना तर असतात आमगेले प्रत्येक घरात आमगेले नाक दिसतात दोन चार तरी झाडां पाच स झाड तरी म्हणजे देवा कामा म्हण घेऊन आम्ही नाटील असा पण त्यांना लोकांना अशीच चितलं की आम्ही हे विकू शकतात बनाना बनाना इज अगेन रिच न्युट्रियंट्स फॉर द ह्युमन बिईंग्स एक बनानात बरेच न्युट्रियंट्स असतात ते हे आम्ही करू शकतात आणि जॅकफ्रूट
एक पॉइंट असा इन जॅकफ्रूट ते चिप्स जॅकफ्रूट हा जॅकफ्रुटात ऍक्च्युली किती असा जॅकफ्रूट आम्ही फक्त आता जॅकफ्रूट जास्ती आमच्या गावात बीन लोक खाऊ लागला पण त्याचे तर आम्ही बरे प्रोसेसिंग केले किंवा ज्याचे चिप्स बिप्स केले तर बॉम्बे सारखे मार्केट आहे इवन गुजरातात इतलं डिमांड असते जो की लोक उडी पण घेतात आणि इट इज अ फास्ट सेलिंग काइंड ऑफ थिंग्स सो दॅट वी कॅन आणि ह्याचे जॅकफ्रुटात साठी बीन करतात लोक ते बीन कन घेऊन म्हणजे जाम अशी कन घेऊन ते करू शकता स्मॉल स्केल इंडस्ट्री कारण घेऊन जॅकफ्रूट आम्ही सगळे जाम गेले गोपशिट्टा किन्नर सिद्धर म्हणजे ऍक्च्युली हो जॅकफ्रूट झोन म्हणजे आमगेल त्यावेळेस पुरा जॅकफ्रूट जातात त्यांच्यान हाण घेऊन प्रोसेसिंग कन घेऊन कोणी इंटरेस्ट असला ते करू शकता तर हे आम्ही विचार कर सारखी गोष्ट असा आणि हेजेन डेफिनेटली आमगेले म्हणजे ऑलरेडी आमगेल दिस इज प्रूवन असाच म्हणजे आम्ही कणक करताले पोटॅटो इट इज आणि कणक इट इज सेम हे तर हे जातात आणि हिंगा मुडगेरी त्यांनी पोटॅटो बीन काढिले पोटॅटो बीन भरपूर आले आय थिंक के एम ई ग्रुपाचे बीन घातील ते पोटॅटो मुडगेरीत काढिले तर हे म्हणजे इट इज ऑलरेडी इल्डेड अँड गिवन अ गुड हे ओनली नाव देट हाऊ टू टेक इट टू द मार्केट अँड प्रोसेस करून घेऊन आम्ही किती करू शकतात दॅट आय थिंक वी हॅव टू सी हेतूत डॉक्टर जगदीश डॉक्टर जगदीश कॅन गिव अस अन इनपुट अबाउट आमगेल तो पोटेटो जाता स्वीट पोटेटो पॉइंट तुम्ही एक म्हणाली की हाऊ दॅट इज ऑल्सो अ गुड हॅज गुड न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्लस मार्केट ऑल्सो फॉर दॅट येस वॉट लाईक आय एम थिंकिंग इज लाईक आमगेल ट्रेडिशनली ग्रोन खचखच जे असतात ते काय व्हॅल्यू एडिशन वॅल्यू एडिशन म्हणल्यार काय ना एज इट इज खावचे अशें न्ही तेजे काय ना प्रोसेस्ड फूड ते सगळे काय ना आम्ही प्लॅन केल्यार दॅट वील गीव अ स्कोप फॉर बिजनेस आता कशे करचे म्हणल्यार काय ना एक मैसुरा भितर सी एफ टी आर आय म्हणून सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हण असा तेमी काय ना खूब काय ना तेजे प्रोडक्ट कशे कमर्शियल वे भितर काय ना करू जाता आणि ते खंच खंचे मशीन जाई ते मशीन बी तेमी तयार केले असतात कोणी तरी थोडेसे हिम्मत करीन काय ना हा हे बी एक बिझनेस नंतर ह्याचे बरा आणि हे बी काय ना एक लहानशी एक मशीन काय ना दवरणं त्याचे एक पॅकिंग ते सगळे करीन काय ना ते करतले म्हणजे ते एक अवकाश असा दॅट इज पॉसिबल ते सी एफ टी आर आय मैसूर बी करते असा नंतर काय ना युनिव्हर्सिटी ऑफ अग्रिकल्चर सायन्सेस धारवाडा भीतर काय ना होम सायन्स डिपार्टमेंट असा आता तेमी फूड सायन्स डिपार्टमेंट केलं असते का त्यांच्या कडेन बी काय ना टेक्नॉलॉजी असा आणि त्या टेक्नॉलॉजी सगळे आता जे सायंटिस्ट कोण असतात तेमी आपल्या टेक्नॉलॉजी पॉप्युलर करू मागतात आणि तेमी त्यांना क्लायंट्स जाय उरता त्यांच्या कडेन बी इंटरॅक्ट करीन काय ना सम स्टार्टअप करू काय ना शकता आम्ही करू शकतले तसे म्हणून काय ना मागील एक विचार असा नंतर काय ना वील गो टू द नेक्स्ट पॉइंट फ्लोरिकल्चर फ्लोरिकल्चरा भितर काय ना अशेंच काय ना घरा पुढे खायचे तरी एक फुलाचे काय ना झाड लावून काय ना आम्ही सोडटाले जाल्यार काय ना ते कमर्शियल वे करूक काय ना तेजे अवकाश असा आता मंगळुरा भितर काय ना एअरपोर्ट असा थंच्यान काय ना खूप काय ना फ्लोरिकल्चरल प्लांट बी सगळे काय ना कट फ्लावर ते सगळे काय ना एक्सपोर्ट करू जाता आणि हितर मेन मार्केट हितर युरोपा भितर असा खूप लोक करतात बेंगलोराच्या बी काय ना खूप वयता नंतर काय ना डोमेस्टिक मार्केटाचे काय ना हा विचार करतेशिलो आम्ही काय ना लहान लहान अगेवा नंतर फूल न्ही ते ऑर्नामेंटल प्लांट्स अशी उरता तेम काय ना बरेचसे उदार जाय पडटा लहान हितर काय ना पॉट्सा भितर काय ना हा काय ना एक डायरेक्टर डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्च म्हणून काय ना पुणे भितर असा तो मागील एक बॅचमेट त्याच कडेन हा विचारील त्यांना तो की सांगतेस म्हणल्यार काय ना इवन विथ सलाईन वॉटर पोटा भितर काय ना तुम्ही करून दिले नंतर काय ना अर्बन लोक अर्बन कस्टमरा काय ना तुम्ही ते पॉट आपल्याला एक खिडकी वयर नाला घरा भितर असे दवरू काय ना सेल करू काय ना मागतात म्हणल्यार दॅट इज ऑल्सो पॉसिबल ते बी एक लहान असे स्टार्टअप म्हण झाले थंय काय ना उदकात काय कमी ना थोडे क्वालिटी काय ना खंय हंगा थंय काय ना थोडेसे प्रॉब्लेम उरतले सलाईन उरतले थंय काय ना सेन्सिविरिया नंतर काय ना जे अगेवा कॅक्टस हे सगळे काय ना कॅक्टसाचे भितर काय ना डिफरंट टायप्स ऑफ कॅक्टस उरतात ते तर बी थोडेसे काय ना सलाईन वॉटर बी घायले म्हणल्यार बी काय ना लहान लहान पॉट लहान लहान नर्सरी करून घेऊन काय ना विकू येतात ते गेले एक आयडिया आणि अशी फ्लोरिकल्चराची काय ना थोडे जास्ती माहिती जाय म्हणल्यार तो डायरेक्टर काय ना
युनियन काय ना एक इन्फॉर्मेशन देऊ काय ना रेडी असा. आता नेक्स्ट पॉइंट फॉर नेक्स्ट पॉइंट माइक टू रंजीत. फ्लोरिकल्चर आता इवन ऑर्किड फॉर ऑर्किड ऑल्सो आम्ही म्हणजे आम्ही फ्लावर तर करतात आम्ही दशनी फुला बाकी अनंता फुला हेच आम्ही ट्रेडिशनली आम्ही ग्रो करतात आणि रिसेंटली इट हॅज बीन फाउंड आउट बाय द दिस एग्रिकल्चर इन्स्टिट्यूट की जे कोस्टल असा कोस्टला ऑर्किड कॅन बी वन ऑफ द बेस्ट फ्लोरिकल्चरल प्रोडक्ट फ्लावर्स आणि त्याला ह्यूज डिमांड असा. एक एक तो देट उरता एक फुलाक साधारण 30-40 रुपये आमच्या किंचा 15 रुपये उरतात 8-15 रुपये उरतात आणि ते ऍक्च्युली त्याचं जास्ती करत फक्त ग्रीन हाऊस एक रिक्वायरमेंट असते जे नाल्यार ते ऍक्च्युली सोन्याक जो कातू उरता कात्याचेर वाटत ते आणि दॅट ऑल्सो वी कॅन थिंक ऑफ इफ समबडी इज आणि फ्लोरिकल्चर ऑर्किड म्हणजे खबर इट इज अ ऑर्नामेंटल फ्लावर अँड इन मेट्रो इट इज ह्यूज डिमांड आणि एक कटी केल्यात गोयात लोकांनी भरपूर लोकांनी केल्यात कोस्टल रिजनात सगळ्यां हे केले असा आणि लोक तुगेल घराकडे येऊन घेऊन वयता ते म्हणजे दे वन्स यू स्टार्टेड आणि सांगले की तुम्ही मागीर दे विल फुल्ल दे विल पिकअप फ्रॉम युअर हँड ओनली दॅट दॅट काइंड ऑफ थिंग्स इज देअर अँड फॉर दिस ऑल्सो इवन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज गिविंग अ सबसिडाइज लोन ऑफ 50% काइंड ऑफ फॉर द जनरल कॅटेगरी फॉर अवर्स so we can think of this so ani rajit in that's what mention keli the high humidity of our karwar region that is beneficial for orchid yes that's what I said na means it is a not karwar means the coastal region entirely amgel high humidity asa ani good kind of moisture and moisture is required for the orchid correct so फक्त ते ग्रीन हाऊस थोडे इन्व्हेस्टमेंट असा बट ह्यूज अर्निंग्स असा त्या तर आम्ही मागीर नेक्स्ट टॉपिकात ते बीन कव्हर करा इफ समबडी इज इंटरेस्टेड फ्लावर फ्लावर्स काइंड ऑफ बिझनेस सो राईट नाऊ आवर मेन आम्ही फोकस ऑन द विच इज डेली यूज काइंड ऑफ थिंग्स फ्लावर बी डेली यूज जातात लोकांक आता पण बाकीचे जे आम्ही फोकस केले असा ते आम्ही आयचे एक्सपर्टी लोकांना आमगेल लोकल किती रिक्वायरमेंट येस commercial aspect we can take it suraj okay. You had discussed with Manjeet about the organic vegetables and the high yield organic vegetables you can just touch upon that I don't know which one you are referring to the high yield organic vegetables Ranjit and you had discussed kelani that we can just doctor I think doctor will focus on this okay yeah yes no that's a really important avenue for any kind of like commercial agriculture in Karwar when we talk about organic it is the right time to think over it because kitya mullar kay na khub risan kay na ami land cultivate kelna te tar kay na khanche bi ek inorganic chemicals na aichi divas आणि ते सांगून काय ना वी हॅव स्टार्टेड आता सिम्पल इवन ब्रिंजाल नंतर काय ना इवन पेपर ते काय ना थोडे ग्रीन हाऊस नाला शेड नेट तसे करून काय ना पेपर बी करू आता अँड ओनली ऑर्गेनिक मॅन्युअर आम्ही यूज करू आता आणि ते तर बी थोडेसे काय ना तुम्ही अलो केले असतात ऑर्गेनिक कल्टिवेशना भीतर म्हणजे इट्स नॉट टोटली लाईक ए काइंड ऑफ ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिका भीतर काय ना किती फरक म्हण सांगता हा आम्ही काय ना युरिया घायले म्हणजे काय ना ते युरिया इनऑर्गेनिक म्हणतात आम्ही युरिया घायलेला ना तर काय ना शेण खत नाला काय ना एफ आय एम म्हणतात ते काय ना घायले ते म्हणजे ऑर्गेनिक म्हण काय ना एक ब्रॉड लोकांना एक आयडिया असा म्हणजे काय ना युरिया घायले खूप घायले नंतर ते काय ना केमिकल काय ना ते फ्रुट्सा भीत वयतात तसे असे म्हण असा एक कल्पना असतात तशी न्ही आता युरिया भीतर काय ना की ते नायट्रोजन असा ते नायट्रोजन काय ना प्लांट्साक मिळू जाय म्हणल्यार काय ना खंचे थोडेसे एन्झाईम सोडतात सॉयला भीतर ते युरिया काय ना कन्वर्ट करतात अमोनिया भीतर अमोनिया नंतर नायट्रेटा भीतर कन्वर्ट होता नायट्रेट पळयला काय ना ते अमोनियम नायट्रेट इज अ केमिकल तसेच काय ना सगळे काय ना केमिकल फॉर्मा भीतर येईल तर मात्र काय ना प्लांट आपण घेता
आता शेण खतात तरी बी काय ना नायट्रोजन उरता, ते बी काय ना अमोनिया, अमोनियाच्या नायट्रेट येतात, ते नायट्रेट घेता त्याला काय ना डायरेक्टली केमिकल अप्लिकेशन उरणव, केमिकल लोड जास्ती उरणव म्हणला काय ना खंचे तरी आता नायट्रोजनाचे फर्टिलायझर घ्यायला एक प्लांट त्याची काय ना खाली 30% नाला 40% काय ना नायट्रोजन घेता आशील नायट्रोजन सगळं काय ना उदका भितर वयता नाल्यार काय ना नायट्रस ऑक्साईड म्हणून काय ना त्या रूपा भितर काय ना ऍटमॉस्फिअर भितर वयता उदकात ते गेले म्हणल्यार काय ना त्याची काय ना प्रॉब्लेम खूप जाता एनवायरमेंटा भितर आणि पिवचे उदक बी काय ना वायट जाता तशें म्हणून काय ना नायट्रोजनाचे डायरेक्ट नायट्रोजनाचे ऍप्लिकेशन कमी करू जाय एनवायरमेंटली फ्रेंडली उरू जाय तशें म्हणून काय ना ऑर्गेनिक हेतूर काय ना वयतात एक नायट्रोजनाचे एक्झाम्पल दिलं आहे नंतर काय ना पेस्टिसाइड यूज करतात इन्सेक्ट मारूक नाला काय ना पॅथोजन्स डिसीज काय ना कंट्रोल करू इन्सेक्टिसाइड यूज करतात ते तर बी केमिकल उरता ते बी काय ना रेसिड्यू जावन काय ना थोडे आम्ही खावचे पार्टा भितर बी उरता ते उरची न्ही तशें म्हणून काय ना ऑर्गेनिका भितर येयला आसा ऑर्गेनिका भितर कित कित घालू शकतात आमी आणि कित घालची न्ही म्हण काय ना एक लिस्ट आसा ते पळोवन काय ना ऑर्गेनिक वेजिटेबल्स करू जात ते मागेल एक सजेशन आणि त्याची एक माहिती जाय म्हणला काय ना एक दोन तीन काय ना इन्स्टिट्यूट असतात ऑर्गेनिक फार्मिंगा भितरच काय ना रिसर्च करती असतात तेमगेल बुलेटिन असा आणि तेमगेल सगळे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस असा कोणाक तरी जाय म्हणल्यार काय ना हांव तुमकां सांगता खंय मेळटले ते नाल्यार म्हाका मेळ्ळ्यार काय ना वील पास इट ऑन टू यू करेक्ट करेक्ट हेतूत सम ऑफ आवर मेंबर्स शूड रिअली थिंक अबाउट मे बी स्टार्टिंग लाईक अ गौशाला ऑर लाईक तू सगळे गरू आता सोडील असतात मे बी दे कॅन कलेक्ट अँड हॅव देम गिव्ह देम अ गुड शेल्टर बिकॉज देन दॅट तेमगेल गौशालातल्यान वी कॅन गेट मे बी सम ऑर्गेनिक मॅटर फॉर आवर ऑर्गेनिक फार्मिंग ऑर्गेनिक आता जे आता आतापर्यंत आम्ही म्हणताले लोक हाय यील्ड घेऊ बाकीचे मीन्स केमिकल फर्टिलायझर्स हे यूज करून करतात नाव पीपल आर अगेन गोईंग टुवर्ड द ऑर्गेनिक नाव जनजागृती जाती असा आणि ऑर्गेनिक फुडाक ऑलमोस्ट जे की आज आम्ही 50 रुपयान किलो तांदूळ घेतले ऑर्गेनिक 100 रुपयान लोक घेतले बी नसतात आणि नाव ऑलरेडी इट इज मेट्रोपॉलिटनात सगळे सिटीत ऑर्गेनिक एक एक म्हणजे मॉल टाईप किंवा स्मॉल आउटलेट असे जाऊ लागला वेअर यू विल गेट द ऑर्गेनिक वेजिटेबल्स काइंड ऑफ थिंग्स विच इज कम्प्लिटली नेचर हेजेचेर डेव्हलप केले आणि इट इज हॅव्हिंग अ गुड वेजिटेबल जे डॉक्टरां सांगितले असा ते आम्ही तर गेले तेथून पैसा बी डबल असा सो दॅट वी कॅन थिंक ऑफ सो आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट एक हे आयला काइंड ऑफ मेसेज आयला हंगा लाईक क्वेश्चन्स जे घालतात न्ही तेतूत संतोष राणे म्हण असं त्याने घातला की प्लीज बी इन टच विथ मिस्टर वसंत नाईक सिद्धरचे हु हॅज अ व्हेरी वास्ट एक्सपिरियन्स इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अँड एक्सपोर्ट फॉर द सेम अँड ॲट प्रेझेंट इज हॅव्हिंग अ प्रोसेसिंग युनिट इन आंध्र प्रदेश इज स्टेईंग इन बँगलोर सो दिस इज अ प्लॅटफॉर्म वेअर वी आर एबल टू मेळटात असे लोक कनेक्ट करून मेळटात आणि असे लोक समोर येतात जे अवेलेबल असतात तांकां हे मुखार प्रोसेसिंग खातीर किंवा मुखार एक्सपोर्ट करचे खातीर असे लोक अवेलेबल असतात ते बी आमगेलेच कम्युनिटी असतात हा सिद्धार्थ असा आहे नाईक म्हणा ओके सो ही तेंगल असा आहे युनिट असा आंध्र प्रदेशात करंट युनिट असा आणि ते बँगलोर राहतात गुड ओके रचित एक क्वेश्चन असा आम्ही आता हे काइंड ऑफ म्हणजे सेकंड सेशन असं आता ओके पीपल विल वॉन्ट टू इम्प्लिमेंट थिंग्स ऑर सी वॉन्ट टू सी द थिंग्स इम्प्लिमेंटेड हे चालू असते मनात उरतं सगळ्या मनात उरतलं ओके आता एक शॉर्ट टर्म उरतं आणि एक लॉंग टर्म उरतं ओके शॉर्ट टर्म इज समथिंग वेअर म्हाका इमिजिएट रिझल्ट कसे दिसतले आणि लॉंग टर्म आता ओके ऑफकोर्स हांगल जे आम्ही आता फिजिकल आणि ट्रेडिशनल जे असतात तिथं आम्ही कव्हर करतात आणि तिथून कित कित करू जाता हे सगळे कव्हर करताना शॉर्ट टर्म येतोत म्हणजे जस्ट एक क्वेश्चन असा की हंगल आता ऑलरेडी नाल्ला झाड असा आंब्या झाड असतात ओके ऑलरेडी झाड असतात हंगल ओके ट्रेडिशनली आता कित पळत असतात हे उदक घालतात नाल्ला झाडा उदक घालतात ओके वॉट एव्हर रेनफॉल तेतूतल्या उदक मेळटा हेतूत आम्ही एडिशनल न्युट्रियंट्स घालून त्याला अनेक
प्रोडक्टिव्ह किंवा अजून त्यातून पीक येऊ शकते आउटकम येऊ शकते करू शकता स्टँडर्ड म्हणजे विच कॅन बी इम्प्लिमेंटेड बाय एव्हरीबडी म्हणजे त्यांना सगळ्या नाना झाड असत की त्यांनी युज करतात जस्ट अ क्वेश्चन सिन्स दिस पॉइंट हॅज बीन रेज्ड ऑन द कोकोनट ट्री सो कोकोनट ट्री आमगेल पुराणात आमी कल्पवृक्ष म्हणटा आणि कल्पवृक्ष हे आमकां एक्चुअली अशी लोक म्हण म्हणटाले की एक माड असल्यार एक घर फसत म्हणून तर तेगेल आमी तर बरेकन चाचणी केले डॉक्टरांनी सांगिल्ल्या भशेन आता आमी आमगेल फर्स्ट ते स्लायडात दाखयले की आमगेल कोकोनटाक कित कित न्युट्रियंट जाय एटलिस्ट एक किलो आमी पोटे एनपीके रिलेटेड घातले तर तेतूत आमकां इट वील गीव यू द गुड यील्ड इमिडिएटली आणि सेकंड थिंग आम्ही पहिले म्हणताले लहान असताना आम्ही बीन ऐकताले माड बेंटाल म्हण घेऊन माड बेंटाल म्हणजे माडात जे वयर कचरो उरता ते सगळं काढताले कित्याक तो इंदूर वन रावता इंदूर खाता आणि त्याच्या नंतर भावर रावता भावर खाता सो हे सगळे आम्ही ते सोडून दिले जातात कोण करोकत ना म्हणजे ते करू जाय आम्ही आणि किती सेम टाइम उदा प्लांटेशन आता ड्रीप इरिगेशन केले माडाचे मूळ तर थंड उरले वयर बरे ना येल्ड येतात तुमकां आणि सेम टाइम आम्ही ते जे असा ते म्हणजे एक झाडाक ओट झाड उरले एक किलो ते एनपीके रिलेटेड फॉस्फेट रिलेटेड किंवा पोटॅशियम रिलेटेड आणि थोड्या प्रमाणात युरिया युरिया कमी प्रमाणात लागतं कोकोनटाक पण पोटॅश आणि हेजी घातले यू विल गेट द गुड यील्ड आणि एक बारीक असे बॉरेक्स पावडर आम्ही म्हणजे वयर थोडे स्प्रे करू शकला म्हणजे माड लहान किद्याक स्प्रे कित्याक की हल्ली एक तो एक नवीन रोग येला आमगेल ते नाल्ल बारीक येऊ लागला आता तो कितरी नाल्लाचे हेजेचेर म्हणजे ऑइल बॉट्ट्याचेरच जाता आणि ऍक्च्युअली इट इज आफ्रिकातल्यान आणि साऊथ अमेरिकातल्यान तो आयलो तो येईल असा म्हणजे अराउंड 2002-2005 इट इज टेकन अ वेव अँड आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याशी जास्ती काळजी केली ना बट नाऊ सायन्स इज टेकन इवन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी वगैरे इंजेक्शन वगैरे केले पण ते तिथले सक्सेसफुल झालं ना पण नाऊ स्प्रेईंग केल्यावर ते इन्सेक्ट्स बारीक मायक्रो बॅक्टेरिया काइंड ऑफ असतात ते म्हणजे इन्सेक्ट्स आणि ते वाईट करतात तर ते आम्ही सगळे त्याचे मॅनेजमेंट केले कोकोनट कॅन गिव्ह 20-30 नाल मिळू शकतात आणि 10 पेंड येईल म्हणजे एक एक पटी 40-40, 50-60, 70-80 नाल एक पटी आता 2-3 नाल येतात आमगेले सो आम्ही जरूर आम्ही ते करू शकतात आणि कोकोनट आता रिसेंटली आमगेले लास्ट सेशन झालं त्यांना आय गॉट अ कॉल ऑल्सो संबडी आज मी आमगे 2-3 कंटेनर नाल मेळटले मिडल इस्टाक डिमांड असा म्हणून सो पीपल हॅव केम ऑलरेडी मीन्स हॅलो करेक्ट पीपल हॅव ऑलरेडी केम अप विथ द यु नो की द रिक्वायरमेंट अँड सेम टाइम कोकोनट ऑइल ऑइल ऑल्सो इन ह्यूज डिमांड जे फार्मास्युटिकल्स कंपनी ऑर दिस पर्सनल केअर प्रोडक्ट साठी मेन इनग्रेडियंट असा इट इज बीन एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द कोकोनट ऑइल बिकॉज इन माय प्रेझेंट इट इज अ ओलिओ केमिकल्स रिलेटेड असा कोकोनटातल्यान बरेच काय काय कार्बन रिलेटेड चेन चेन रिलेटेड प्रोडक्ट्स काढू शकतात आणि कोकोनट ऑइल ऑल्सो इन ह्यूज डिमांड दे कम अँड पिकअप टचिंग द पॉइंट ऑफ व्हॅल्यू एडेड कोकोनट नी तर व्हॅल्यू एडिशन फ्रॉम कोकोनट तर हेतूत निरा बी असा ताटगोळो सो दॅट पॉइंट दॅट एक्स्ट्रॅक्शन ऑफ शुगर अँड निरा फ्रॉम द ट्री दॅट कॅन दॅट यू कॅन ऑल्सो टच अपॉन प्लस दी एसेन्शियल ऑइल्स जस्ट लाईक कोकोनट ऑइल तुगेल एसेन्शियल ऑइल प्लांट्स असतात लाईक मे बी पाचोळी ऑर समथिंग एल्स दॅट ऑल्सो यू कॅन जस्ट टच अपॉन या मेडिसिनल प्लांट्स अँड आय थिंक डॉक्टर विल टेक इट एसेन्शियल ऑइल प्लांट्स सो फॉर द व्हॅल्यू एडिशन मीन्स कोकोनटच कॉयर कॉयर रिलेटेड प्रोडक्ट ऑल्सो देर इज ह्यूज डिमांड कॉयर म्हणजे जे कात्यान आम्ही बनवू शकतात ते बीन खूप डिमांड असा मार्केटात इवन तुगेले चुडतान त्याचे ते चुडताचे जे हीर खाण घेऊन त्याचे बीन
कितकित आर्टिकल करू लागलात अँड इट हॅज बीन यूज फॉर द आईस्क्रीमासाठी बीन पब्लिक यूज करतात. दीज ऑल थिंग्स आर देअर मीन्स काहीच उडेश म्हणा गरज ना. Dr. Jagdish had mentioned the main value addition or the profitable part which Dr. Jagdish had mentioned was palm sugar and the cream that is extracted from the tender coconut flesh. Yes, can I take over mic? Yes. Puneet, yeah, this is a very, very interesting one. It is a proven, demonstrated technology. Neera Mullar, ते हे जे कोकोनटचे कणस येतात नी ते तर काय ना मेल आणि फिमेल पार्ट उरतात. ते तर फिमेल पार्टाच्या काय ना कोकोनट मेळटा म्हण झाले. नंतर मेल पार्टाचे काय ना ते जे कट केल्यावर तिथल्या काय ना खूप उदा येतात. ते काय ना तिथून काय ना खूप शुगर उरता. ते तसेच सोडले म्हटल्यावर काय ना ते फर्मेंट जाता. ते फर्मेंट झाल्यानंतर काय ना अल्कोहोल असते. ते काय ना बॅन केलं असा. आता सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट हे कासरगोड म्हटल्या हेतर केरलाक असते त्याला काय ना मेंगलोराच्या काय ना एक घंटो या तसे लागतात त्या इन्स्टिट्यूटा वचून म्हटल्यावर मेंगलोराकडेच असा. ते मी काय ना सगळे स्टँडर्ड केलं असा हे टेक्नॉलॉजी. ते तर काय ना अजिबात फर्मेंट जावची नाही. कशी उदा अशील पळे तशीच उदा येऊ जाय. ते काय ना कशी कलेक्ट करचे काय ना ते मी स्टँडर्डाईज केलं असा. आणि ते टेक्नॉलॉजी घेऊन काय ना गोया भीतर एक नाईक म्हणत काय ना आमगेलो नाला कोणतं उरतं कारवार सायडांचे उरतलो. ही स्टार्टेड बिग इंडस्ट्री आणि तो काय ना उदकाचे शुगर असा ते कंडेन्स करून काय ना ते तर काय ना शुगर काय ना मेळटा ते बी काय ना एक्सपोर्ट करते असा. आता आम्ही किती उलयता सांग म्हटल्यावर काय ना आमगेल घरा पुढे काय ना चार नाला झाडां असतात. पाच नाला झाडां असा चार मागेले चार मागेल बापोल भाऊ आले आणि चार आणि कोण आले ते सगळे काय ना ते काय ना तुम्ही विचार करतेशील त्यांना एक कमर्शियल एंगल आहे ते काय ना देऊ जाय म्हटल्यावर आज हंगा बारामती भीतर मला खरी तरी महाराष्ट्राच्या काय ना विलेजा भीतर गेल्यावर खरी तरी एक गाय उरलार एक काय ना लिटर बी काय ना दूध येणार तो दूध हाणून काय ना कलेक्शन सेंटर भीतर काय ना दौरिले तर काय ना कलेक्ट करून दौरता. नंतर एक टेम्पो युनियन काय ना सगळे ग्राहकांच्या ते कलेक्शन सेंटरच्या घेऊन ते डेअरी प्लांटेशन नाही मिल्क इंडस्ट्री असतात थंय वरतात. सेम काय ना फॉर्म्युला सेम मॉडेल आम्ही काय ना घेऊन काय ना केलार आणि एक एक दोन तीन लोकांना एक टीम असे करून सगळे काय ना खय कोकोनटचे काय ना ट्री असतात ते सगळे त्यांच्या काय ना कलेक्ट करून काय ना केलार ते एक कमर्शियल एंगल येऊ जाता. त्या एक विचारान आम्ही काम करू जाय. हे नाही की हा मागे एक चार येत करेक्ट. आज किती आता एक ऍडवाइस रणजित देसाईन सांगितले की आता ते तर फर्टिलायझर झाले. आता तुम्ही जे सेंट्रल प्लांटेशन रिसर्च इन्स्टिट्यूटचे काय ना एक वेबसाईट आहे ते गेल्यावर 100 काय ना कोकोनट असे काय ना ट्री मिळतात तुमका. एक ट्री तर काय ना 70 to 100 ते काय ना घेऊ शकता आणि ते किती पॅकेज जाय ते सगळे काय ना स्टँडर्डाईज केले असा. ते भोवऱ्याचे प्रॉब्लेम नंतर आणि काय ना दुसरी खरेदी असलेले प्रॉब्लेम सगळे असले ते कितकित काय ना करू शकतात ते काय ना ते बी काय ना एक म्हणजे प्रोटेक्शन पार्ट ऑफ इट प्लांट प्रोटेक्शन पार्ट त्याचे बी काय ना माहिती काय ना लोकांनी केलं असा. ते बी काका तुमकां काय ना हा कोणीतरी ते एक इंटरेस्ट उरल्यार ते सगळे काय ना इन्फॉर्मेशन आमगेले ह्या वेबसाईट तर आम्ही घालू सुरू करतले आणि सम सक्सेस स्टोरी आम्ही तुमकां दाखयतले. आता एक पर्पज ह्या सेमिनाराचे म्हणल्यार कोणीतरी आज तुमगेले ना आपण काय ना कोकोनट प्लांटेशनच करतलो. आज काय ना हा एक 100 नाही 50 काय ना कोकोनट प्लांटेशन हा धरतलो नंतर कितकित करू जाते तर कितकित काय मेळटा. नंतर काय ना हँड होल्डिंग असं काय कोणीतरी इन्स्टिट्यूट काय ना दाखवून अशेच करू जाता अशेच मशीन असतात ते मी काय ना शिकतल कोणीतरी असा म्हणणार येस असतात. आणि मागील एक दोस्त कोण कोण सायंटिस्ट असा थं त्यांना कनेक्ट करून काय ना तुम्ही थं वचून एक एक हप्ता नाला काय ना एक आठवडा दोन आठवडा थं राहून ट्रेनिंग घेऊन येईन काय ना यू कॅन बिल्ड द कॉन्फिडन्स ते काय ना अवेलेबल असा. सो द नेक्स्ट मेडिसिनल अँड हर्ब मेडिसिनल हर्ब्स अँड प्लांट्स लोकांनी केलं असा. आता नंदनगंधाच काय ना रोडार गेल्यावर काय ना ते नंदनगंधाच काय ना फिश मार्केट असा. फिश मार्केटा काय ना सायडान काय ना एक अमृत लॅबोरेटरी म्हणून काय ना केलं असा. ते इन्सिडेंटली हा लास्ट टाइम काय ना कारवारा गेलो त्यांना त्यांच्या कडून हा उलयलो. नंतर ते गेल काय ना एक फॅक्टरी असा हर्बल ऑइलाचे आणि वॉट आय लर्न फ्रॉम हिम
की हाव केन्ना परस्यू करते आसा लोकां कडेन हे करा करा म्हणल्यार केन्ना कोण करते ना आनी हांव केन्ना प्रोडक्ट म्हाका जाय जाल्ले काय ना हर्ब्स भायल्यान केन्ना हाडती आसा ते ही वॉज टेलिंग वाय नॉट टू कनेक्ट टू दीस टायप ऑफ इंडस्ट्री ऑलरेडी एस्टाब्लिश्ड इंडस्ट्रीज पयली केन्ना थोडेशे केन्ना तुमकां लागतले अरे इतर केन्ना काय तितले प्रोफिट अशे ना काय ना म्हण बट इफ यू गेट दॅट ट्रीक यू कॅन स्टार्ट युअर ओन नंतर केन्ना ते केन्ना खंय खंय एक्सपोर्ट पोटेन्शियल आसा खंय खंय केन्ना क्लायंट आसात ते केन्ना पळोवन केन्ना वी कॅन डेव्हलप दॅट वन थंय केन्ना थोडे केन्ना एक मेडिसिनल प्लांट ग्रो करचे पॉसिबिलिटी आसा सलायन वॉटराचे केन्ना थोडेशे पयस दवरचे पडटले का तेच केन्ना ते एक केअरफूल करचे पडटले देर इज अ पॉसिबिलिटी हेजे बी खंय तरी केन्ना आयडिया जाय कितकीत जाता कितकीत जायना म्हणल्यार केन्ना ते दापोली भितर एक कृशी विद्यापीठ आसा थंय थंयची केन्ना बोर्डा भितर बी केन्ना हांव आसा तेमी केन्ना विचारल्यार तेमी केन्ना थोडेशे मेडिसिनल प्लांटाचे केन्ना दिवंक शकतात नंतर MPK राहुरी भितर नंतर कर्नाटकाचे अग्रिकल्चर कॉलेज आनी सिरसी भितर एक कॉलेज आसा तेमी बी केन्ना मदत करूं शकतात सो माईक इज ओवर टू पुनीत माईक हाय सो एक आम्ही हे बी एक्सप्लोर करू जाता की लास्ट टाइम रंजितान एक पुराय डिटेल दिल्या पेपर अँड जिंजरा बद्दल दिस टाइम वी कॅन ऑल्सो सी की द फिजिबिलिटी ऑफ म्हणल्यार वेनिला असा आणि न्यूट्रिशनल न्यूट्री फूड असतात लाईक रागी जे पहिले जाताले बट नाव द डिमांड अँड द हेल्थ कॉन्शियस मार्केट इज देअर फॉर द प्रोडक्शन ऑफ रागी इन लार्ज स्केल पुनीत सिन्स यू रेज अ टॉपिक ऑफ डिमांड एक क्वेश्चन आला डॉक्टर सुभाष नायकर की हे जे पॅन्डेमिक झाले त्याच्यान सप्लाय डिमांड आणि प्राइसचे किती इफेक्ट झाला पॅन्डेमिकात ऍक्च्युली ऍग्री फूडचे डिमांड वाढला आणि इट हॅज इफ यू सी राईट नाव जे आमगेले त्या टायमाचे आशिले आमगेले सगळे जे फूड ग्रेडियंट्स असा त्याची रेट सगळीच वाढली असा म्हणजे पॅन्डेमिकामुळे ऍक्च्युली इट हॅज टेकन अ बिग वेव्ह ऑफ यु नो इन्क्रीज द फूड कॉस्ट अँड अदर थिंग्स सो दॅट्स वॉट वी हॅव सीन मीन्स पॅन्डेमिकात ऍक्च्युली लोक म्हणजे पीपल हॅव लॉस्ट द जॉब अँड अदर थिंग्स बट ऍग्रीकल्चर इज द ओनली द फील्ड वेअर इट इज अ कंटिन्युअस सस्टेनन्स एज वेल एज इट हॅज अर्न्ड लॉट ऑफ मनी बरेच पैसे केले इवन अल्कोहोल इंडस्ट्री अल्कोहोल फॉर एक्झाम्पल शुगर केन इंडस्ट्रीन मॅक्झिमम अल्कोहोल प्रोड्यूस केलो पॅन्डेमिकात बिकॉज दॅट हँड सॅनिटायझर इज नीड अल्कोहोल तर हे सगळे म्हणजे पॅन्डेमिक आहे दिस अपॉर्च्युनिटी मार्केट आय वॉन्ट टू से दिस अँड आय थिंक डॉक्टर राणे कॅन ऑल्सो ऍड समथिंग पॅन्डेमिका भितर काय ना अग्रिकल्चर वॉज नॉट अफेक्टेड मच जाल्यार अग्रिकल्चरल गुड्स ते काय ना पावचे त्याचे ट्रान्सपोर्ट दे ऑल गॉट अफेक्टेड नंतर काय ना मेनी पीपल दे लाईक दे केप्ट अवे फ्रॉम ऑल रेस्टॉरंट्स अँड ऑल रेस्टॉरंट्स आर द वन ऑफ द वॉट यू कॉल बाईंग पॉइंट्स फॉर मेनी ऑफ द अग्रिकल्चर प्रोड्यूस including fruits and all those things thoy thode she kaina loka kaina mehsus kelu urtale otherwise it went well due to the well organized system at least for the essential commodities tejin kaina titli kaina affect zalna ashe magele ke kalpana ani analysis asa correct okay so Puneet mic is yours now keep on continuing so that we can utilize the time very effectively तर हेतूत कॅन वी जस्ट हॅव अ ब्रीफ अबाउट दी रागी अँड वनिला रागी येस बिकॉज नाव इट इज गेनिंग इम्पॉर्टन्स मेनली बिकॉज इट इज हायली न्यूट्रिशियस रिच इन आयर्न अँड सो मेनी अदर लाईक एलिमेंट्स विच आर रिअली गुड इवन फॉर स्मॉल किड्स अँड ऑल देर इज अ गुड मार्केट फॉर दॅट बिकॉज देर इज इट इज अ प्रोड्यूस इन लेस क्वांटिटी अँड देर आर रागी बिस्किट्स ऑल्सो सो लाईक इफ वी आर एबल टू कॅच होल्ड ऑफ समथिंग लाईक ऑलरेडी प्रोसेसिंग इंडस्ट्रीज अँड राईटली लाईक यू ब्रॉट लाईक थँक्स टू सूरज नाईक फॉर बिंग अँड
particularly Santosh Raneji, that like there is a possibility. There are, you see, because of this discussion, we are coming to know about many more people who can be really active part of it. And if they know this processing one and they have the demand for this ragi and all, straight away somebody can start it. And if you want high quality ragi or new varieties of it, there is a one institute in Hyderabad. It is called the Indian Institute of Millet Research. They are coming with the new varieties. So they can help. Even Bangalore University, Bangalore Agriculture University, they have some new varieties. They can be brought there and we can get more yield with less resources. It is possible. And again, that organic concept also we can put it there. Whenever we talk about nutri food, people prefer it in an organic mode. It is possible to do that. But we have to catch hold of that market first. Where exactly it is needed. That is very important, Puneet. Yeah, mic is over to you. Yes, Suraj sir, I mean, next main point are which the soil preparation. So, our next topic is soil preparation cultivation, where I mean, hetu to end to end, both traditional and non traditional jayangar crops are sata. Hetu to end to end soil preparation, cultivation, harvesting, here pura, I mean, cover kacha sata session. This is end to end process jya manta ame hai cover kele sa dhuto. I would request Dr. Jagdish to quickly put a light on this. Right. Thank you, Suraj. Hai ek important part of the cultivation. Sagle loka khabar sa jala modern agriculture avitar, scientific agriculture avitar, ame ek don tin aspect etar kaya na cover karta. Tetar production management, mudlar kaya na seed to seed, एक केपी काय आम्ही सोईंग केले प्लांटिंग केले नंतर काय ना ते कितकित काय ना ऍक्टिव्हिटी उरतात ते प्लांटिंग करचे पहिल काय ना सॉइल प्रिपरेशन सॉइल लँड प्रिपरेशन नंतर काय ना ते काय ना सफिशियंट मॉइश्चर उर जाय हे सगळे काय ना एक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे भीतर काय ना प्रत्येक अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीन प्रत्येक क्रॉपाक साठी काय ना दिलं असा ते तर काय ना थोडेसे एक्झाम्पल हा तुमका युनिव्हर्सिटी ऑफ अग्रिकल्चर सायन्सेस धारवाडान केले सोरगम भितर कशें करचें रागी भितर कशें करचें नंतर हितर रायसा भितर कांय ना कशें करचें तें सगळें कांय ना डिटेला भितर दिल्लें आसा नंतर कितलें फर्टिलायजर दिवं जाय खंयची कांय ना टायप ऑफ सॉयला भितर कांय ना कितलें फर्टिलायजर दिवं जाय कितली सीड रेट कितली सीड घालूं जाय एक एकरा भितर तें सगळें कांय ना दिल्लें आसा एक हे बी कांय ना प्लांट एक 30 दिवसाचे कांय ना होड जाल्ले नंतर तेचे कांय ना कितकित ऑपरेशन करूं जाय तेतून कांय ना ते एक वीड्स बी येतात ते वीड कांय ना कशें करूं जाय काडूं जाय नंतर एक रायसा भितर ट्रांसप्लांटींग करतात नाल्यार डायरेक्ट सीड बी करतात आजकाल ते तर कांय ना कशें करचें ते सगळें इन्फॉर्मेशन प्रोडक्शन मॅनेजमेंटा भितर येता नंतर प्रोटेक्शन मॅनेजमेंट प्रोटेक्शन म्हणल्यार कांय ना एक खेपी कांय ना तुमी प्लांटींग केले नंतर तेतून इन्सेक्ट्स येतात किडे येतात किडी खावन वयतात ते कांय ना किड्यासाठी कितें करचें नंतर डिसीजीस म्हणल्यार खंयचे तरी एक बिमारी येता तेका ते बिमारी कांय ना कशें कंट्रोल करचें ते खंयचे खंयचे औषध घालूं जाता ऑर्गेनिका भितर खंयचे घालचे इनऑर्गेनिक भितर कांय ना खंयचे घालचे ते सगळे कांय ना म्हायती अवेलेबल आसा नंतर प्रोटेक्शनाचे रोडेंट्स अँड वायल्ड एनिमल्स आतां कांय ना आमी सांगिले कांय ना तेजे इंदूर नाल्यार कांय ना खंयचे तरी बोर रानाचे एनिमल्स सगळे वायल्ड एनिमल्स माकोड ते बी कांय ना वायट करते आसात तेजे कशें प्रोटेक्ट करचें म्हणल्यार कांय ना ते तर कांय ना प्रोटेक्शन सायन्सांत ते येतले नंतर तेजे नंतर कांय ना एक खेपी हार्वेस्ट केलें तुमी आतां कांय ना भात येयले भात कांय ना कशें स्टोर करचें भाताचे कांय ना वेल्यू एडेड प्रोडक्ट्स कशें काडचे ते सगळे फॉर एग्जाम्पल वेल्यू एडेड म्हणल्यार भाताचे कांय ना आमी फो करताले फो कांय ना दॅट्स अ वेल्यू एडेड प्रोडक्ट आणि त्याची कशी पॅकिंग करचे आणि ते कितकित करू जाता ते सगळे काय ना इन्फॉर्मेशन CFTRI मैसूराच्या बी मेळटा नंतर काय ना युनिव्हर्सिटीचे होम सायन्स या फूड सायन्स डिपार्टमेंटाच्या काय ना तुमकां ना मेळटले नंतर त्याने तर मार्केटिंग पार्टाचे ते काय ना व्हेरी व्हेरी क्रिटिकल कित्याक म्हणजे कमर्शियल अँगलाच्या काय ना करू जाय नंतर एक इंडस्ट्रियल वे हितर काय ना करू जाय म्हणल्यार ते खूप इम्पॉर्टंट नंतर सोर्सीस काय ना राईट सायडार ते काय ना दिल्ले आसा सोर्स म्हणल्यार काय ना हेची माहिती तुमकां खंय मेळूंक शकतात म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ अग्रिकल्चर सायन्स धारवाडाक ते मेळूं शकता ते तर तेजे तर आमकां लागीं आशिल्ली म्हणल्यार KVK कृशी विज्ञान केंद्राचे काय ना एक मुख्य उद्देश ऑब्जेक्टीव
कितली काय ना आज पर्यंत काय ना टेक्नॉलॉजी असात, अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी असात, खंयचे न्यू व्हरायटी उरू ना, त्याचे फर्टिलायझर जात उरू, ऑर्गेनिक फार्मिंगाचे उरू, नंतर काय ना खंयचे मशिनाचे काय ना एक माहिती असा, ते सगळे काय ना पोटेन्शियल फार्मर नाल्या शेतकरी काय ना कशे करून पावयचे ते काम काय ना केवीके करतात. हांचे बारामती केवीके खूप एफिशियंट असा, तेमगेलेच काय ना एक रेडिओ स्टेशन असा, थंय काय ना खूप माहिती दिवसा दितात ते फार्मर्सांक. तशी काय ना खंयतरी एक रेडिओ स्टेशन थंय काय ना केले म्हणल्यार काय ना ते एक आपल्या पॉलिटिकल लेवला भितर काय ना जाले म्हण जाले, तेजेन काय ना खूप फायदो जातलो. नंतर BS कोंकण कृषी विद्यापीठ परभणी, तेमी काय ना कोंकण रिजना साठी काय ना कित करू जाय, आम्ही काय ना ते वयले नंतर काय ना म्हणल्यार हिल टाइप ऑफ प्लेस, नंतर काय ना सकल आशिल्ली काय ना जमीन, ते सगळे सांगतात. तसं काय ना जमीन थंय बी असा महाराष्ट्राच्या कोंकण कोस्टा भितर, थंय थंय काय ना खंयची खंयची टेक्नॉलॉजी पॉसिबल आसात म्हणून थंय काय ते करू जाता. नंतर ते तर बी काय ना वेंगुर्ला म्हणून काय ना आता कॅशुआज काय ना आम्ही करताले, आता काय ना हे आम्ही कॅशुआज काय ना घायले आणि काय ना सोडले ते का आणि काय काय ना कित केलेत ना. आता वेंगुर्ला ते एक पायोनियर, त्यांच्या कडेन बरबरे व्हरायटी असतात. नंतर पुत्तूर म्हणून काय ना एक असा, पुत्तुरा भितर काय ना कॅशू नट रिसर्च स्टेशन असा, तेमी बी काय ना पॅकेज ऑफ प्रॅक्टिस. नंतर कम्प्युटरा भितर बी काय ना तेमी एक ऍप खाडील असा, जेका एक कॅशू घायल्यार कॅशू भितर काय ना कितले फर्टिलायझर घालू जाय, केन्ना घालू जाय, नंतर केन्ना तुमगेले पेस्टिसायड इन्सेक्टिसायड काय ना स्प्रे करू जाय, ते सगळे एक ऍप केले असा. तेमगेले एक वेबसायट हातर गेला काय ना तुमकां ते इन्फॉर्मेशन मेळटले. नंतर ICR इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्च मागेल काय ना ऑर्गनायझेशन, ते थंयतर काय ना खूप इन्स्टिट्यूट असा प्रत्येक क्रॉपा साठी, म्हणल्यार काय ना रायसा साठी आसा, गव्हा साठी आसा, नंतर काय ना प्लांटेशन क्रॉपा साठी आसा, नंतर रागी आणि हे सांगले ते साठी बी असा. तर सगळे तेमगेले काम म्हणल्यार काय ना टेक्नॉलॉजी खाडचे, नंतर काय ना फार्मर्सा कडेन बी पावचे, ते फार्मर्सा कडेन पावचे काम KVK युनिव्हर्सिटी ते सगळे लोक करतात. नंतर सेंट्रल कोस्टल अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट गोवा, हे काय ना एला गोवा म्हणतात, ते चर्च असा सेंट झेवियर चर्च, त्याच्या फाटल्यान हे इन्स्टिट्यूट असा. थंची काय ना डायरेक्टर बी काय ना कारवारा काय ना हाय हाडिलो आणि त्यांच्या कडच्यान बी काय ना खूप काय ना सजेशन मेळटले. थोड्या लोकांनी काय ना ट्राय केले, नंतर काय ना खारे उदका भितर येऊची काय ना भात, ते काय ना त्याची सीड मेळटली आमकां आणि ते काय ना कम्प्लिटली आम्ही डेमॉन्स्ट्रेट केले ते शक्य असा. आता तर काय ना खारे उदक असल्यावर बी काय ना बरे भात मेळटले हे प्रूव्ह केले असा एक दोन वर्षा भितर. नंतर काय ना CMFRI रिजनल स्टेशन कारवार, कारवारा भितरच असते. CMFRI म्हणल्यार सेंट्रल मेराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून, तेमी फिशरीज भितर ब्रॅकिश वॉटरा भितर काय ना तुम्ही काय ना खंयची तरी टेक्नॉलॉजी असल्यार कशे कोणीतरी इंटरेस्ट असा तेमकी ना एक नॉलेज, तेमकी एक टेक्नीक, नंतर हँड होल्डिंग करू काय ना तेमी बी शकतले. हे काय ना एक एक्झाम्पल दिले असा. तुमगे स्पेसिफिक रिक्वायरमेंट असे किती तरी असं म्हणल्यार खंयची इन्स्टिट्यूटा भितर खंयचे युनिव्हर्सिटी भितर त्याची माहिती मेळटले आणि खंयची मनशा कडेन तुम्ही कॉन्टॅक्ट करू जाय, सो दॅट काय ना यू कॅन स्पीड अप तुमगेले ऍक्टिव्हिटी काय ना करू जाता म्हणून काय ना ते पॉसिबल असा. सो द माईक इज ओवर टू पुनीत. सूरज यू टेक ओवर. अगल नेक्स्ट जे असा वेर आम्ही सॉइल एक सॅम्पल सॉइल रिपोर्ट घेतील असा, एक जस्ट फॉर एक्झाम्पल ते रिक्वेस्ट करता रणजित इफ यू कॅन जस्ट कव्हर दॅट पर्टिक्युलर पॉइंट. येस, एक्चुअली हे टिपिकल सॉइल रिपोर्ट आम्ही जेव्हा आमगेल शेतात आम्ही कित क्रॉप करू जाय म्हणून घेऊन आम्ही डिसाईड केले किंवा आम्ही किती करू जाय दिसले, दॅट टाइम आम्ही जे शेतातली माती एक एकर लँडातले साधारण झिगझॅग मेनारा एक 10 inches माती खाण घेऊन म्हणजे अराउंड 1 foot हेतूत खाण घेऊन तेतूतले एक एक कोंड्यातल्या एक 2-2 kilos माती घेऊची आणि एक कडेन सगळी जे 10 ठिकाणातले घेतलेले असा ती माती एक कडेन कन घेऊन सगळी एकरचे आणि त्याची 4-4 bags कन 2 bags काढची बाहेर आणि 1 bag 2 bags दौरचे अशी कन लास्ट 1 kilo माती ते एन्टायर इट इज अ रॅशनलायझेशन करून घेऊन आम्ही तेतूतले 1 kilo माती ही ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी किंवा जे आय सेंटर असा चिरशीत थंय दिले आणि त्यांना सांगले आम्ही बाबा आता आम्ही हे क्रॉप करते आशिले किंवा आता आमगेले तर बॅरन लँड असा तिथले लास्ट सो मेनी इयर्स वी हॅव नॉट डन एनिथिंग अँड नाऊ वी वॉन्ट टू डू दिस वन म्हणून सांगले. तर तुम्ही
ते जे न्यूट्रिएंट कंटेंट त्या प्रेझेंटली कितकित अवेलेबल असते तो आणि जे तुम्ही इंटेंडेड क्रॉप विच क्रॉप यू वॉन्ट टू डू दॅट क्रॉपच्या साठी कितकित न्यूट्रिएंट आहे आणि खंचे प्रमाणात तुम्ही त्या न्यूट्रिएंट्स घातल्यावर तुमच्या जमीन त्या पर्टिक्युलर क्रॉपासाठी जाऊ शकता ते आधी मी पुऱ्या माहिती देतात ह्या रिपोर्टात तुम्ही दिसतो रिपोर्टात सेम आहे व्हॉट आम्ही फर्स्ट स्लाइडात फर्स्ट हेतू डिस्कशन केले मातीचे पीएच कितले उरता त्याच्यानंतर ईसी कंटेंट कॅल्शियम उरता त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन असता काही त्याच्यानंतर नायट्रोजन फॉस्फेट आणि पोटॅशियम हे तीन इनग्रेडियंट कितकित असा ह्या रिपोर्टात दिला व्हेरी लो ऍक्च्युली हो बिदरचं म्हणजे ऍक्च्युली बंजर भूमी म्हणजे थंय तर तुमकां खबर आसा इट इज वाळवंट म्हणटा न्ही ते टायप ऑफ लँड असतात मोस्टली आणि थंय येऊन कॅल्शियम कंटेंट बीन हाय असा हे सगळे एक रिपोर्ट अशी ह्या काइंड ऑफ रिपोर्ट दिता आणि आम्ही तर आमगेल माती दिली आमगेल जमनी ऍक्च्युअली कित जाय आणि कित लागतले आणि आम्ही खंच्या क्रॉपासाठी आम्ही ट्राय करू जाय आणि त्या क्रॉपासाठी कित जाय तेमगेल तेमी कंप्लीट रिकमेंडेशन देतात आणि जर तुमकां त्या जमनीत ते खंचे क्रॉप तुम्ही जायना ते दुसरे क्रॉप कित जाऊ शकता ते बीन तेमी रिकमेंडेशन देतात सो दीस इज आय थिंक आम्ही ह्या एजेचेर पाऊल घेऊन गेले आणि आम्ही कितीतरी चालू केले तर डेफिनेटली वी आर गोईंग टू गेट द गुड ईल्ड आणि गुड प्रोड्यूस हेल्दी प्रोड्यूस काइंड ऑफ थिंग्स सो दिस इज व्हॉट सॉइल रिपोर्ट सेज करेक्ट करेक्ट येस पुनीत आय थिंक इन एडिशन टू लाईक व्हॉट रंजित सेड आम्ही एक एक्सरसाइज केले हळगा भीतर काय ना सॉल्ट टॉलरंट राईस ते काय ना आम्ही काय एक गावकार म्हण असले हिज नाव इज अ लेट गावकार ही इज एक्सपायर्ड नाव दॅट्स रिअली अनफॉर्च्युनेट बिकॉज दे ऑल वेर लाईक एब्झॉर्बिंग ऑल दोज टेक्नॉलॉजीज आणि त्यांना CCRI गोवा सेंट्रल कोस्टल रिसर्च इन्स्टिट्यूट थंच्यान बी काय एक अवॉर्ड बी मेळले बेस्ट फार्मर म्हणून काय ना अदरवाईज ऑल्सो ही गोट लॉट ऑफ अवॉर्ड्स फ्रॉम डिफरंट अग्रिकल्चरल ऑफिसेस अँड युनिव्हर्सिटीज आम्ही कित केलं म्हणजे काय ना त्यांना ना सॉल्ट टॉलरंट राईस दिले नंतर आम्ही सायंटिस्टांना थंचे सॉइल बी कलेक्ट केले असा हळगाचे नंतर थंची कितकी ते सॉयला भितर कितें आसा म्हणून आमगेले एक आयडिया दोन एक म्हणल्यार काय ना ते तर काय ना कितकी ते एक कमी अशील काय ना न्युट्रियंट दिवचे न्युट्रियंट दिवन काय ना बरेचशे पीक हाडचे ते फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह सेकंड ऑब्जेक्टिव्ह मागेले हांवें तेमकां रिकमेंड केलें आसा एज अ बोर्ड ऑफ देर मेंबर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणल्यार काय ना हे सॉयला भितर कितें जास्ती आसा म्हणल्यार उद्देश म्हणल्यार आज ते हळगा भितर काय ना भात खाडिले ते रायसा भितर न्युट्रियंट झिंक जास्ती असा आयर्न जास्ती असा म्हटल्यार काय ना दॅट विल बी अ ब्रँड ते काय ना ते हांगेन काय ना आर्टिफिशियली करून काय ना ते करचे पडटले दुसरे जाग्या भितर हांगा नॅचरली काय ना सॉयला भितर असा आणि ते काय ना भाता भितर काय ना न्युट्रियंट जास्ती असा झिंक आणि आयर्न म्हटल्यार दॅट विल बी रियली युजफूल फॉर मेनी इन्क्लुडींग प्रेग्नंट वुमन ते सगळे तेमी काय ना कारवारचे ब्रँडाचे राईस ऑर्गेनिक झिंक अँड आयर्न रिच राईस तशें म्हणून काय ना सेल करू आता तेजे एक रिपोर्ट आमकां जाय थोडेशे काय ना प्रयत्न केल्ले आसा त्या दिशा भितर आतां रिजल्ट काय ना हांव वेट करते आसा त्या एंगला भितर बी आमकां पळोवचे पडटले आनीक हे सगळ्या ऑडियन्साक हे काय ना स्लायड तुमी पळयता आसल्यार हे स्लायड हे बिदराचे हे कर्नाळ कारवारचे न्ही कारवारा भितर काय ना आमगेले एसिडीक सॉयल आसा पीएच काय ना साता पेक्षा थोडेशे कमी असा जाल्यार न्युट्रला कडेन असा दोन तीन टायप उरतात ना लॅटरल थोडेशे वयर अशे जमिनीशी उरल्यार तेजे काय ना लॅटरायटीक सॉयल असा ते चिऱ्याचे म्हणतात पळय ते नंतर काय ना सकल काय ना नदी कडेन येल्यार अलिव्हल सॉयल म्हणतात ते थोडेशे काय ना सॉल्टी थोडेशे सलाईन सायडान उरतले अल्कलाईन न्ही ते काय ना सगळे काय ना आमकां लक्षात दिवचे पडटले आनीक भाताचे काय ना तशे क्रॉपा भितर आमी ईसी म्हणटात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ते डीसी सिमेन पर मीटर ते काय ना सांगतात ते तर काय ना चार पर्यंत काय ना भात काय ना सहन करू शकता चार ईसी पर्यंत तेजे वयर काय ना करू जायना जाल्यार तेज्या पेक्षा वयर करचे काय ना व्हरायटी ते रायसाचे असा ते सांगला आहे तुमका आशील काय ना ते मेडिसिनल प्लांटाचे हे सगळे काय ना तुम्ही करत असताना हे ईसीचे बदल खूप केअरफुल
उरचे पडटले. तशें म्हण करून आमकां सॉयल सॉयल रिपोर्ट जाय आनी हे खूब यूजफूल उरता. कोण तरी केन्ना सॉयल एनालिसीस करूं जाय म्हणल्यार म्हाका सांगात, हांव CCERI गोवा तेमकां हांव रिक्वेस्ट करता. नंतर केन्ना इवन अग्रिकल्चर युनिवर्सिटी धारवाड नाल्या सिर्सीच्यान बी केन्ना मोस्टली करतले तेमगेर केन्ना एक्सपर्टाक हांवें एकेपी सदस्य गडावता आपयलो. तेमी केन्ना खूब केन्ना आपणाले ते टॅक्नॉलॉजी कितें करूं जाता ते सगळे केन्ना कोंकण मराठा समाजा भितर केल्ले आनी आमी आपयला तेमी केन्ना येतले आनी तेमी बी केन्ना सगळे इन्फॉर्मेशन सांगतले. That's what I wanted correct, to say. Correct. Mic is over to Puneet again. Yes, so we will move on to the cultivation part. Soil preparation kash karche Ranjit, your turn. Yes. सर आम्ही सगळे सांगितलेच असा की आम्ही न्युट्रियंट आणि न्युट्रिएंट एक पटी आम्ही जे टेस्ट रिपोर्ट आयलो की आमगेल्या हितूत कितकी आसा म्हणा आणि कितकी जाय आमकां म्हण ते कळटले. ताजे नंतर ते म्हणजे सेम आम्ही हिंग सांगितलं असा की NPK फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियम सल्फर कॅल्शियम कितले आसा आणि खंयच्या क्रॉपाक कितली जाय हे रिपोर्टाक आमकां कळटले. आणि त्याच प्रमाणे आम्ही हे जे न्युट्रियंट आशिले सारे किंवा ऑर्गेनिक ऑर इनऑर्गेनिक काइंड ऑफ वॉट एवर अवर इंटरेस्ट डिपेंडिंग ऑन दॅट वी कॅन डू. आणि सेम टाइम आम्ही त्याचा कार्बन आणि हायड्रोजन ऑक्सिजन हे एरातल्यान मेळटा विच इज ऑल्सो व्हेरी मच रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. ते जेन्ना आम्ही जे झाड आमगेले फोटोसिंथेसिस म्हणजे ग्रीन जितली बीन झाड असतात तेमी तेमगेल फूड तयार करतात रातीन किंवा फोटोसिंथेसिस जातात आणि सनलाइट हेतूत त्या टायमाचेर ते हे सगळे इनग्रेडियंट लागतात. आणि आमचे कडेन हेजी काय कमी ना, आम्ही रिच असा हेजेन बीन. आणि सेम टाइम वॉटर ऑल्सो वन ऑफ द मेजर थिंग्स. हे सगळे हे केल्यानंतर आम्ही जेन्ना आम्ही खंयची क्रॉप घालूं जाय ओके खंयची जमनीचेर आम्ही कित कित घालूं जाय तेजी सीड असल्यार सीड नाल्यार ड्राफ्टिंग केल्ले मेळटा. आणि सीड असल्यार सीड आम्ही सोईंग करता नॉर्मली भात बीत असा आम्ही भात आता डॉक्टरान सांगले रागी किंवा हे सगळे आमकां सीड घालनच करचे पडटले. आणि सीड जे जर्मिनेशन जाता असताना काही कीटक असतात तेमी जर्मिनेशन ते त्या पॉइंटाचेर अटॅक करून घेऊन हे करतात ते एज पर द खंयचे क्रॉप काढू जाय आणि खंयचे क्रॉपासाठी खंयचे आमगेले ट्रीटमेंट दिवू जाय नॉर्मली कार्बन डेझेम आणि हे जे फंगल पिकास येतात आणि रो काढता आम्ही रो काढतात तसेच आम्ही स्पाउटिंग करू दौरतात आणि फास्ट ग्रोथ ऑफ द प्लांट हे सीडासाठी आम्ही सीड ट्रीटमेंट केले त्यांना यू विल गेट द मॅक्झिमम जे फर्टिलिटी म्हणता आम्ही किंवा ते मॅक्झिमम 100% आमकां हे येऊ शकता. मॉर्टिलिटी एकदम कमी उरता म्हणजे जितले आमकां जितले घातील भात घातला किंवा जितले रागी घातला किंवा ज्वारी घातला किंवा जे कितें आमी सोईंग कन करू शकतात म्हणजे किंवा मूग हे ते घातले तर तितले आमकां मॅक्झिमम आमकां झाड येतले तेजे म्हणजे सो दॅट आमकां बरे पडटले. हे आमी सीड ट्रीटमेंट इज व्हेरी वायटल पार्ट झाला इन सिन्स आय वर्क फॉर दीस कंपनीज फॉर 15 years. So there are many seed treatment and different crops are different kind of seed asa ani kide 1 gram galgeon mala 1 gram tengel te product galgeon 1 kilo treatment karu shakta ek to 1 gram 1 liter utka galche ani te just jasti min lagnte and that is for the protection of the seeds when you sow it into the field. That is from my side and I over to doctor. येस खूब हितर कायना एक इन्फॉर्मेशन ब्रॉडली रंजीत हेमी कायना सांगला. मागीर एक दोन पॉइंट हितर एड करता. सीड ट्रीटमेंटा हितर कायना आमी थोडेशे मायक्रोब्स रायझोबियम म्हणून कायना लेग्युम क्रॉपा भितर लेग्युम म्हणल्यार कायना द्विदळ धान्य मूंग नंतर कायना उडद हे सगळे कायना ते एटमॉस्फिराचे नायट्रोजन कायना फिक्स करू जातात. आज फाली कायना कोणीतरी कायना ना हांव ऑर्गेनिकच करतलो आम्ही कायना नायट्रोजन घालनात युरिया घालनात म्हणल्यार कायना हे एक अल्टरनेटिव्ह. तुम्ही कायना राईस केले नंतर कायना ते ताबडतोब कायना उडद नाल्या मूंग घालू जाय. आमगेल पुर आमगेले कोण हे आमगेले
ग्रँड पेरेंट्सांक सगळे कारण कोणी सांगितलं खबर ना ते मी हे करताले राईस घालनंतर कारण ते उडत घालताले बी सगळे कारण तसे करताले ते उडदा ते कारण ते रुटा तर काय ना थोडेसे एक गाठी गाठी असे उरतात नोड्युल्स म्हणतात एका त्या नोड्युल्सांक तर काय ना सॉइल मायक्रोब्स युनियन काय ना एरायव्ह तर आशिले काय ना एटमॉस्फिअर येतात आशिले नायट्रोजनाक काय ना फिक्स करतात आणि ते सगळे सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करतात तसं काय ना एक ट्रीटमेंट सिडाक देतात तेजे ते बी काय ना एक ऑर्गेनिक ऑर्गेनिक कल्टिवेशनाचे एक पार्ट जाऊ शकता ते एक पॉइंट हा हांगाईल असा पण ना तरी इले आम्ही एक ग्लिम्स दिती असात एक आयडिया दिती असात हे जे डिटेल तुमक जाय म्हटलं काय ना हा तुमच्याकडे काय ना सगळे डिटेल एक पर्टिक्युलर क्रॉपासाठी हा तुमक देऊ शकता. द माईक इज ओवर टू सूरज. सो मुखार वच्चे पहिला एक क्वेश्चन हा जो सेक्शन असा तितून ते दोन इनपुट्स आल्यात एक मिस्टर दिलीप नाईक म्हणून असा त्यांनी गोवा रावतात बट नेटिव्ह इज कारवार त्यांगले वेजिटेबल एक्सपोर्ट्स बिझनेस असा करंटली ही इज इन टच विथ द फार्मर्स इन महाराष्ट्र ओके अँड ही इज सेइंग दॅट आय एम इंटरेस्टेड इफ द फार्मर्स आर इन कारवार इटसेल्फ वेर ही कॅन टेक द वेजिटेबल्स अँड एक्सपोर्ट इट. So we already have members in our community who are into the export business. So go to market, je ami mantale, okay, tar already asa market asa, people are there, anka fakta ata utpan karu jay, we have to grow, cultivate. Okay, that was one. Second asa ki there is Dr. Sharmila Jagdish Naik and she is in the field, milk dairy product industry. This is one more input which is there. Okay, one question which has come is what about using hydroponic or as technique or doing agroforestry? Ranjit, shall I take Ranjit, up that question? Yes, because Ranjit has already discussed about hydroponics. You want to say something about hydroponics, Ranjit? Yes. Okay, so hydroponics is like growing plants in what you call virtually in water, and even without water also it is possible. That is called as aeroponics. They just spray nutrients to the root and make the plant to grow. आता हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ना पायपा भीतर सगळे काय ना जे खूप टेक्नॉलॉजी येते असतात आणि व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे एकच लहान एरिया भीतर ना बिल्डिंगा भीतर कशी व्हेजिटेबल ग्रो करचे ते सिंगापुरा भीतर आणि खूप कडेन काय ना ते काय ना आता प्रचलित असा आणि ते एक दिवस काय ना हंगा कोणी एक दोन कंपनीन हंगा बी केले आयच्या दिवसा भीतर काय ना हायड्रोपोनिक्सा पेक्षा इथं जमिनी भीतर करचे नाला पॉट्सा भीतर करचेच काय ना एक बेनिफिशियल असा. हायड्रोपोनिक्स म्हणजे त्याच काय ना एनर्जी खूप जाता नंतर काय ना कॉस्ट टू बेनिफिट रेशियो ते काय ना अनलेस यू एन्श्युअर ए पर्टिक्युलर मार्केट सुपर मार्केट नाला कोणीतरी घेतले काय ना उल्लार मात्र नंतर काय ना सगळे पॅक करून रेफ्रिजरेटेड फॉर्मा भीतर काय ना थोडपर्यंत पाऊच सारखे ट्रान्सपोर्ट काय ना फॅसिलिटी असणार मात्र आयटी दिवस काय ना हायड्रोपोनिक्स सक्सेसफुल जाता. इट इज पॉसिबल आम्ही थोडेसे वेट करचे पडटले कित्याक म्हणल्यार उदकाच काय ना प्रॉब्लम ना थंय थोडेसे काय ना सलिनिटी बी उरल्यार बी काय ना असेल वेजिटेबल बी काय ना करू जाता आणि पॉसिबल असा आता आयचे दिवस काय ना थोडेसे इकॉनॉमिकली फिजिबल ना बट आता कोणीतरी काय ना हा आणि थोडेसे मग काय ना भात नका खंचे तरी काय ना म्हणल्यार ग्रेन येऊचे क्रॉप नका मूंग नका ना हा फॉर्डर क्रॉप करू जातलो फॉर्डर करून काय ना ते डेरी काय ना हा विकू जातलो म्हणल्यार काय ना ते पॉसिबल असा ते तर बी काय ना थोडेसे आता ते प्लॅन करचे पडटले एक वर्ष पाच वर्सां एक खेपी काय ना हंगा एक दुष्काळ येता महाराष्ट्रा भितर त्या वेळार काय ना ते बी काय ना ग्रो करू जायना ते काय ना एक सायकल त्या वेळार काय ना सगळे कॅटल्स ते कोण कोणा घरा ते उरत पळय ते कॅटल शेडा भितर वयता नंतर काय ना तेमक खाऊक बी काय ना आशिल्लं त्यांना इवन शुगर केनाचे ते टॉप उरत पळय सुकिले ते बी काय ना दितात त्या वेळार काय ना फुडाचे फॉर्डराचे बरेचसे डिमांड उरता आम्ही काय ना ते एक पिरियड प्रेडिक्ट करीन काय ना बरेचसे कोइन्साइड केले नंतर काय ना उदा आशिल्ले कडेन सगळे काय ना स्वीट कॉर्नाचे नाला फॉर्डर सोरगम नाला फॉर्डराचे काय ना सलाइन टॉलरंट ग्रासेस थंय काय ना घालून काय ना पॅक करून दवरले एक सायलेज टेक्नॉलॉजी म्हणून असा
ते कट करीन काय ना एक गड्डो असो करून काय ना त्याचं फॉर्मेट करून दौल्यावर ते सायलेज जाता ते पॅक करीन काय ते दौरले आणि डिमांड असेल त्यांना ते धान दिले म्हणजे ते राईसाचे काय ना रेटापेक्षा जास्ती भीत काय ना ते सायलेज विकतले ते बी टेक्नॉलॉजी असा ते बी काय ना आम्ही पळवचे पडतले. येस ती बी ऑपॉर्च्युनिटी असा. Yes. And agroforestry, I think there has to be very good coordination with the forest department and the total right. available yes. land. Agroforestry, yes. Agroforestry, yes. Particularly, pahilya, bamboo che kaina, that was a forest product. Aat kaina, agriculture abitra kaina, agricultural product munta deka. Aat a bamboo cultivation kaina, khai bhi uru hata, khai bhi market kuru hata, anik there khub demand asa. आणि ते नवे नवे व्हरायटीचे बांबू बी काय ना खाली उरतले आणि बांबू कल्टिवेशन प्रमोशनासाठी काय ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियान काय ना एक मिशन काढले असा बांबू मिशन म्हणून काय ना त्याची काय ना थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करीन काय ना कोणीतरी ते स्टार्टअप असे केले म्हणणार काय ना त्यांची बरेचशे स्कोप उरतले दॅट इज अ पार्ट ऑफ द अग्रोफॉरेस्ट्री. आणि दुसरे आशिल्ले म्हणणार काय ना अग्रोफॉरेस्ट्री भीत काय ना एक एक प्रोजेक्ट सपोर्ट केले असा ते बी काय ना हळगा भीत काय ना सुरू केले ते मी हनी बी आणि काय म्हणणार काय ना हनी बी म्हणणार सगळ्या लोकांना खबर उरतले नी मो काय ना कशी करचे म्हणून काय ना त्याची टेक्नॉलॉजी असा त्याची काय ना सपोर्टासाठी एक मिशन असा कोणीतरी काय ना इंटरेस्ट असे लोक काय ना एक ग्रुप असे केले म्हणणार काय ना त्यांना बँक बी काय ना सपोर्ट देता आणि त्याचे प्रोडक्ट बी काय ना घेऊन काय ना बॅक एंड आणि लाईक फ्रंट एंड म्हणता पळे ते दोन्ही काय ना सपोर्ट देऊची काय ना एक सिस्टम असा ते बी काय ना एक पार्ट ऑफ द अग्रोफॉरेस्ट्री या ते हित काय ना करू जाता. नंतर सँडलवूड तरी असाच म्हण झालं नाही त्याचे बी काय ना सपोर्ट करूक त्याचे बी एक टेक्नॉलॉजी कशी करचे ते सगळे असा एक काय ना त्याचे सँडलवूड केले म्हणला काय ना चोरीची काय ना प्रॉब्लेम आता म्हणतात तर काय ना ते बी काय ना कसे प्रोटेक्ट करचे प्रत्येक काय ना झाडा काय ना एक चिप आयडेंटिफिकेशन चिप कशी करचे कोण काय ना ते खंय कोणी घेऊन गेला ते सगळे काय ना करूक बी शक्य असा एक 10 वर्ष पहिल्या नाला 20 वर्षा पहिल्या हे टेक्नॉलॉजी ना आशिले हे बी करू जाता आणि ते तर काय ना सोशल फॉरेस्ट्री म्हणून काय ना त्याचे नंतर आणि येऊचे दिवसा भीत काय ना कोणीतरी फॉरेस्ट प्लांट लायले त्याचे एक कार्बन क्रेडिट म्हणून काय ना कितले ॲटमॉस्फिअरचे कार्बन डायऑक्साईड एक प्लांट काय ना ऍब्झॉर्ब करतले ते काय ना कोणीतरी केले ते प्रमोट केले म्हणजे ते काय ना खंची क्रेडिट देऊ जाई ते खंची प्रमोशन देऊ जाई पैसे देऊ जाय काय खंची तरी इन्सेंटिव्ह देऊ जाई तसं एक गव्हर्नमेंटची स्कीम बी येऊची असा त्या अँगलान बी काय ना अग्रोफॉरेस्ट्री खूप इम्पॉर्टंट उरतले. आणि येस रणजित माईक इज युअर्स. डॉक्टरांनी सांगले कार्बन क्रेडिट्स बिकॉज कार्बन क्रेडिट्स व्हेन यू आर जे फॉरेस्ट किंवा आम्ही घरात हॉर्टिकल्चर प्लांटेशन मेडिटेशन केले तर त्याचे आम्ही कार्बन क्रेडिट काउंट करून घेऊन इट कॅन बी एन कॅश ऑल्सो सम ऑफ द कंपनी इन युरोप दे ऑल्सो बाय दिस कार्बन क्रेडिट बिकॉज ऑफ देअर अँड दे फायनान्स एज वेल इफ यू वॉन्ट टू सो सच काइंड ऑफ इन्स्टिट्यूट ऑल्सो अवेलेबल सो हे बीन एक अपॉर्च्युनिटी असा म्हणजे इफ वी थिंक फ्रॉम ब्रॉडर एंगल अँड वास्ट एंगल. So there is also thank you. I mean, so the next topic was the harvesting. Okay, the complete land preparation, irrigation, harvesting, pura cycle for the crops, both the traditional and the feasible crops. If Rajit can quickly put a light on that. Yeah. I guess. Yes. Yeah. I mean, the first one are rice. आम्ही उलयले राईस आम्ही ट्रेडिशनली करते असतात आणि राईस आम्ही आता देर आर डिफरंट काइंड ऑफ राईस किट्स आर अवेलेबल विथ द ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी ऑर इकार मी रिकमेंड केल्याप्रमाणे आणि बरोबर राईस आम्ही पहिले पांडो जया आणि हेच करताले आता नवीन आणि वेर यू कॅन गेट द गुड मनी ऑल्सो फॉर दॅट आम्ही रब्बीत आणि रेन हे करून घेऊन तेथून रिक्वायर्ड आहे आणि हे तुम्ही खबर असता पाऊस झाला की ऑक्टोबरात हे करतात आणि थोड्या प्रमाणात लोक वायगणात बीन करतात राईस आणि एक जिंजर हे असून हे मार्च ते जुनात आम्ही प्लांटेशन करू शकतात आणि एका रेन आणि ड्रीप इरिगेशन इज म्हणजे ज्यांना झाड इनिशियल स्टेजात जाऊ जाय त्यांना ड्रीप इरिगेशन करणे मार्च जून पर्यंत आणि
जन जून से ऑगस्ट सप्टेंबर मला बरो पाऊस पडला त्याची रूट्स बीट्स एकदम हेल्दी जाताली आणि देन अगेन एप्रिलला आम्ही त्याचे हार्वेस्टिंग करू शकतात म्हणजे 240 to 250 दिवसाचे क्रॉप असतात तर तू याचप्रमाणे कॅन तू घालता आणि त्याचप्रमाणे हे जातात आणि तसेच कॅशू आता बिकॉज ट्रेडिशनली आम्ही कॅशू करताले कॅशू बिन आता नवीन झाड आम्ही आणि घेऊन जर एक एकरात लावू शकले तर जून ते ऑक्टोबर घातले त्यांना पाऊस जाता पाऊस चालू होता आणि त्या वाढू वाढीसाठी बिन खूप हे जातले आणि आम्ही थोड्याशी उदा त्या इरिगेशन ऍक्च्युली आजू झाड आम्ही केन्नाच घातलं ना उदा म्हणजे मागे तर दिसता आम्ही केन्नाच वड्याचेर वचून उदा घातील ना तर आम्ही ज्यांना फ्रूट येतात ज्यांना त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरात त्याचे फ्लावरिंग जाता फ्लावरिंग झाल्यानंतर थोडं फ्रूट येऊ लागले की त्यांना आम्ही तर उदा घातले त्याका त्यांना म्हणजे थोडे हीट कंडिशन उरता त्यान ते उदकामुळे त्याचे फ्रूट येतात तो मोठे येतो आणि त्याची तुका रेट बिन बरी मिळू शकता तसेच आम्ही आता सिन्स लास्ट टाइम आमकां डॉक्टरांना एक ऍडवाइस केले आणि डॉक्टरांनी म्हणले आमकां की ड्रॅगन फ्रूट हे एक अशी फ्रूट असा वेर इट इज अ कॅक्टस फॅमिली वेर वी कॅन रिअली थिंक ऑफ अँड आम्ही त्याच्यानंतर आम्ही पुनीत आणि किरण सूरज आमगेले आमचे भीत डिस्कशन केले की हे एक बिन आम्ही याची ऍड्रेस करू जाय म्हणतर एक काही किरणा फ्रेंडान केला मागेल फ्रेंडाने केला तर सगळे इन्फॉर्मेशन घेऊन पळेल नंतर दिस इज ऍक्च्युली लुक्रेटिव्ह बिझनेस काइंड ऑफ थिंग्स इट इज हॅव्हिंग अ गुड यील्ड ऑल्सो तुम्ही फुडल्या साईडाचे पळयतले एप्रिल जुनात आम्ही झाड केली त्यांना मागीर त्या पावसात थोडं उदक घालचे ना नंतर ड्रीप इरिगेशन करू शकतात आणि जुलै एक पटी फ्रूट म्हणजे फ्लावरिंग झाल्यानंतर 45 days भीतर फ्रूट जाता आणि ते पिंक कलर फ्रूट झाल्यानंतर त्यांना हार्वेस्टिंग करायचे असतं त्याचे ओके तसेच पेपरचे आम्ही लास्ट टाइम आम्ही मोस्टली कव्हर केले असा आय मीन स्प्रिंकलर आणि ड्रीप इरिगेशन हे आम्ही करू शकतात एप्रिल जून आणि थ्रू आउट इफ यू गिव द स्प्रिंकलिंग काइंड ऑफ वॉटरिंग दिले तर ते ऍक्च्युली त्याचं बरे फागरी फुटतले आणि त्याचे जे फ्रूट येतले म्हणजे इन्स्टेड ऑफ जे ट्रेडिशनली आम्ही माडाचे झाडाचे सोडून घेऊन करतात ते वर्षातल्या एक पटी पीक देतात हे 2-4 times देऊ शकता म्हणजे ते असे झाडा काय बनना पाऊस पडलाच एकान घेऊन दॅट कॅन बी वी कॅन इन्क्रीज द यील्ड म्हणजे देर आर हे आता डॉक्टरांनी सांगितलं दापोडी युनिव्हर्सिटी त्यांनी मराठवाडा युनिव्हर्सिटी दापोडी ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीन त्यांनी ते हे केला बी प्रूव्ह डॉक्टर शिंदेन दाखवले की हे कित्या म्हणून घेऊन 2-4 times येतात तर तसे केल्या आमचे पेपर यील्ड येऊ शकता आणि कोकणात दे आर यु नो टेकन इट एज अ बिग प्रोजेक्ट मोस्ट ऑफ द पीपल आणि ऍक्च्युली आम्ही ब्लॅक गोल्ड म्हणतात हे आमचं ऑपॉर्च्युनिटी असा त्याच्या नंतर व्हॅनिला हे आम्ही पळले व्हॅनिला एक अशी क्रॉप असा जे आम्ही सेफ्रॉन किंवा आम्ही केसर म्हणतात केसर सगळ्यात महाग प्रॉडक्ट ओके केसरानंतर जे सगळ्यात महाग असे प्रॉडक्ट असा तो व्हॅनिला आणि व्हॅनिला खूप पाऊस लागतो ऍक्च्युली 200 centimeters म्हणजे 150 to 300 centimeters पर्यंत पाऊस त्या रिजनात व्हॅनिला बरे ग्रो होता आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ अँड सेम टाइम त्या ह्युमिडिटी बीन लागतं बट लिटल बिट शेडी 45% शेडी काइंड ऑफ एन्व्हायरमेंट लागतं तो ते बीन आम्ही आणि ह्याची वाल जाता आणि याचे सपोर्टिंग किती लावचं पडतं आणि याचा रेन आणि ड्रीप म्हणजे एक पटी आमच्या गिमात आम्ही थोडे ड्रीप इरिगेशन वी कॅन डू आणि ह्याची क्रॉप एक पटी फ्लावरिंग झाल्यानंतर 9 months आम्ही फ्लावरिंग काढू शकता तो हे सगळे दॅट्स वॉट आय वॉन्ट टू से अँड रणजित वन क्वेश्चन इज देअर ऑन बासमती राईस इज इट फिजिबल इन फॉर कारवार कारवार लँडात बासमती राईस I will take over that question because I worked in an area where basmati rice regularly exported. That is in Karnal and Punjab area. I was there for 17 years. So originally, as basmati padlar kaina te Dehradun, khay thand urth pade, thay kaina te grain formation, mula kaina bhata chikaina दाने ग्रेन कायना फॉर्मेशन थंड अशील कडेन कायना जाल्यार
त्या वेळार केन्ना तेजी एरोमा दिवची केमिकल सिंथेसायज जाता. ते सिंथे ते एरोमा दिवची केमिकलान तेका एक वास येता आणि तेका एक ओरिजिनल बासमती राईस म्हणतात. नंतर कारण तेमी त्याची एक वेरियंट खाणे कारण प्लेना भीत हाडले तेमी पंजाब हरियाणा भीत कारण जमुना नंतर कारण सिंधू रिव्हरच्या बेसिना भीत कारण तेमी रेग्युलरली करते असतात. तेजे ते कारण थोडेसे वास येतात जरा कारण तिथली कारण ऍक्च्युअल बासमतीचे येना जरा बी कारण ते जाता म्हणजे थंय कारण थंडे दिवसात कारण त्याचे कारण ग्रेन फॉर्मेशन जाता. हंग कारण ते थंड कारण आपल्याला मिळणार थोडे कारण महाराष्ट्राचे आंबोली घाटा भीत कारण तेमी एक सेंटेड राईस करते असतात. तसं कंटिन्युअली एक सेंटेड राईस असे उरला आणि त्याचे बरेचसे डिमांड उरला खंय एकाच जगा जातले करावे तर कारण तिथले टेम्परेचर कमी जायना. वयर कारण शिरसी सिद्धापूर नाला कारण दांडेली तेकातल्यान कारण कोणतरी तसे वेंचर करता म्हणजे मोस्टली ट्राय करू जाता बट आय एम नॉट शुअर तितले डिमांड उरना आणि तितली प्रोडक्टिव्हिटी ना आशिल्ल्याक ते आम्ही कॉम्पीट करू पावनात ते बासमती राईसाच्या. ते आयडिया इज नॉट दॅट गुड. ओके अँड डॉक्टर राणे व्हॉट अबाउट द एज्ड बासमती राईस. व्हॉट इज दॅट एज्ड राईस एज्ड बासमती राईस व्हॉट रिअली यू मीन बासमती राईस सेल्फ इज केप्ट फॉर क्वाइट अ लॉंग टाइम. We store it for a long time and nanta tak demand jaast asa and the price bhi jaast asa. But what like if that is the case only we have to import but basmati rice we cannot grow in Karwar. Okay. Basmati rice we cannot grow in Karwar but other like type of like when you say that aged rice if that type of thing is there you are adding the value by keeping it for quite a long time. Correct. Rather than selling them immediately you are adding a value and that value will be purchased by the customers. That's possible. Correct. Ani tumhi te example already dila for the iron rich and magnesium that one like we are trying it out. If it works out then we can brand that is the Karwar rice and then all that those who are there in Pune, Mumbai and all you should be the brand ambassadors. And within the community if it is to be spread and aapka jo bhi guest aayega गुजरात से या कोई भी है युअर कलीग्स यू हैव टू गिव एडवर्टाइजमेंट एंड दैट इज द वे टू हेल्प आउट प्रमोट. सो या दैट इज द वे टू प्रमोट बट वी हैव टू डू दैट वन साइंटिफिकली फर्स्ट. या रंजीत व्हाट अबाउट द यू हैव टॉक्ड अबाउट द हार्वेस्ट साइकिल व्हाट अबाउट द रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट ऑफ दिस इफ यू कैन मूव. या 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 इट इज देयर. सूरज कैन यू गो. या सो राइस राईस तर आम्ही बरो क्वालिटी राईस घेतलो. तर एक मिनिट पहिलोच फाटले साईड तिथे स्लाईड हा राईसाचे गेले तर राईस आमकां तुम्ही खबर आसा आता बरो राईस दुगल आम्ही खंयचो आंबे मोहर घे किंवा कोलम घे किंवा सोना मसुरी हे काइंड ऑफ आसा ते 50 ते 55 रुपया किलो मेळटा मार्केटात. बट वेन आई हार्वेस्ट माचकेंच्यान 30 ते 35 रुपयाक व्हरताले तेमी आणि बरे इल्ड आले. तर 20 to 22 क्विंटल एक एकरात इल्ड येऊ शकता आणि कल्टिवेशन कॉस्ट अराउंड 27,000 असा आणि 40 ते 50 हजार नेट प्रॉफिट. हे 27,000 कारण नेट प्रॉफिट 40 ते 50 हजार मिळू शकता. त्याच्या नंतर एक वन मोर थिंग नाव सायन्स हॅज रिवाईव्ड तर राईस ब्रँड ऑइल ऑल्सो देअर आणि जे खुंड म्हणतात आम्ही खुंड्यान राईस ब्रँड ऑइल बीन येऊ लागला आणि त्याच्यासाठी ते सुद्धा आम्ही एक्सप्लोर करू शकता. म्हणजे अदर दॅन दिस 40 to 50 thousand आणि राईस ब्रँड इज ह्यूज डिमांड. तेथून थोडे सल्फर कंटेंट जास्त उरता बट नाऊ सायन्स इज डन गुड रिसर्च अँड दे सल्फर कंटेंट कमी कसे करचे ते बीन झाले आणि नाऊ पीपल आर युझिंग मोस्ट ऑफ द पीपल आर युझिंग राईस ब्रँड ऑइल. दिस इज अ सेकंड म्हणजे सेम हेतूतल्या खुंड्यातल्या खुंड उडवून देतात गाई गोरवा घालतात आजकाल गोरू ना तर ते बीन वी कॅन प्रोसेसिंग इंडस्ट्री ते आम्ही करू शकता याचे. म्हणजे अदर देन दिस 40-50 thousand ते इझिली मेळटा मनी. त्याशिवाय प्रोसेस केल्यावर ते हस्क आम्ही प्रोसेस केले खुंड्यान तर देर आर आणि मला दिसतं लहान मशीन बीन इट कॅन बी डन.
तर ते बीन असा अवेलेबिलिटी वी कॅन टेक हेल्प फ्रॉम डॉक्टर ऑन दिस ते राईस ब्रँड ऑइल प्रोसेसिंग वगैरे कशी करतात कित करतात आय थिंक रिसर्च हॅज बीन टेकन ऑन वॉट वे तसेच आम्ही जिंजर लास्ट पटी सांगितले तर जिंजराक बीन 2-2.5 लाख खर्च असा 1 एकरात केल्यावर आणि 45-60 रुपीजन आम्ही विकू शकता ते पर केजी मार्केट इज देअर आणि फूड कॉर्न बीन विकला थोड्या जास्ती पैसे मिळू शकतात तसे 3-4 लाख रुपये आम्ही हे जे कल्टिवेशन कॉस्ट काढल्यानंतर आम्हाला 3-4 लाख मिळू शकता देन कॅशुनट कॅशुनट हे आम्ही जर आम्ही रॉ कॅशुनट जे साली सहित जे आता मार्केटात आमकां मेळटा सोलील मेळटात ओके बट हे सोलन जाल्ले तुजगेल घराकडच्यान तुम्ही येऊन कलेक्ट करून 100-150 रुपये डिपेंडिंग ऑन द क्वालिटी होड उरल्यार तुका बरे 150 रुपये मेळटले लहान उरल्यार 80 रुपये बीन मेळू शकता 100 बी मेळू शकता मागीर डिपेंडींग ऑन द 100-150 रेंजात तुगेले वचू शकता आनीक 1 एकर लँडात अराउंड 400 आम्ही झाड करू शकतात आणि दिस इज अ न्यू व्हरायटी ऑल्सो देअर होड झाड नाटल्यार आम खाडू बीन प्रॉब्लेम तर 1 एकरात बागात केले 1.5 मीटर म्हणल्यार झाड आणि दर वर्षात फ्रूट झाल्यानंतर ईल्ड काढल्यानंतर ते कट करून घेऊन तेथूतल्यान आम्ही परत त्या आकडे येतात आणि हे जाता आणि अराउंड 1.5 लाख रुपये म्हणजे मेळटल प्रॉफिट आणि एक पटी काजू झाड झाल्यानंतर 10-15 वर्ष तुका परत पळयचे ना फक्त त्यांना फ्रूट काढचे आणि हे करायचे ते सगळे आणि थोडे सारे घालूक सगळे मेळ घेऊन आणि आम्ही 30-1 हजार खर्च येतो आणि 1.5-1 लाख रुपये मिळू शकता तसेच आम्ही एक ड्रॅगन फ्रूट आम्ही डॉक्टरांनी सांगितले ते आम्ही पळयले तर ड्रॅगन फ्रूट इट इज इन ह्यूज डिमांड याका आता सुपर फ्रूट म्हणतात म्हणजे इट इज हॅव्हिंग अ फायबर रिच त्याच्या नंतर तुगेले सगळे ऑल प्रोटीन्स असतात तेथून त्याच्या नंतर इट इज गुड फॉर द डायबिटीज इट इज गुड फॉर द कॅन्सर हे सगळे असा आणि त्याचसाठी प्लांटेशन आणि ह्याका म्हणजे जास्ती उदा बीन लागना म्हणजे खूप इट इज अ कॅक्टस फॅमिली आणि कॅक्टस खंही जाता तर एक जास्ती उदा लागना आणि फक्त एक एक किती असा की ते पानाक पान येतात म्हणजे ते आम्ही पुढे दाखवेल पिक्चर दाखवेल तुमका बदल तर हे एक 4-5 लाख रुपये खर्च असा पण हे सगळे 5 लाख काण घेऊन तुमका 8-10 लाख रुपये मिळतात म्हणजे 8-15 टन म्हणजे तुमका ईल्ड मिळू शकता आणि एक एक फ्रूट म्हणजे 100-150-700 ग्राम म्हणजे बरो होड फ्रूट येला 700 ग्राम म्हणजे फ्रूट एक फ्रूट जाता आणि एक एक झाड साधारण 4-5 किलो देतात आणि ते पोलाचेर घालतात ते तू 1-20 किलो म्हणजे देऊ शकता तसेच पेपर आम्ही लास्ट टाइम आम्ही डिस्कस केले पेपर इज अगेन ते ग्रीन हाऊस खर्च पडले त्यासाठी थोडे इन्व्हेस्टमेंट इज हाय सेम टाइम जास्ती पैसे शिलकडून पैसे होईत म्हणता पळ आम्ही तसे ते जास्त पैसे घातला जास्ती बीन आमकाले तसे तर आणि तसेच हे व्हॅनिला एक हे दिस इज ऑल्सो हॅव्हिंग अ गुड डिमांड आणि ह्यूज डिमांड असा एका हे म्हणजे 2500-350 रुपये आणि एक झाड असं नाही म्हणजे बरे एक 5-6 वर्ष झाल्यानंतर एक झाड अराउंड 1 kg व्हॅनिलाचे सांग देऊ शकता आणि हे जे म्हणजे इनिशियल प्लांटेशन कॉस्ट इज लिटल बिट यूज बिकॉज सम ऑफ द थिंग्स आणि थोडे ग्रीन हाऊस खर्च पडले की त्या थोडी सावळ लागते का म्हणजे खूप धग उल्लार बीन जाईन त्या 45% शेड गरजेच असा आणि तुम्ही सगळे खर्च काढल्यानंतर तुका 30-35 लाख मिळू शकता हेतूत आणि मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे इनिशियल 30 लाख तुमचा खर्च असा बट नंतर एक पटी झाल्यानंतर ते अगेन 15 वर्ष म्हणजे ते फ्रूट देते राहता आणि मॅक्झिमम तुम 5 लाख रुपये खर्च येतील त्याचे मेंटेनन्स सारे बिरे घालून घेऊन त्या हेल्दी कंडिशन दवरूक सारे त्याच्यानंतर त्याचे इन्सेक्ट मॅनेजमेंट पेस्ट मॅनेजमेंट सगळे करायचे थर्ड लेबर 5-4-5 लाख रुपये लागतील 1 एकरात आणि 30-35 लाख यू कॅन थिंक ऑफ अँड दीज आर द कॅश क्रॉप व्हॉट वी कॅन से अँड आय थिंक डॉक्टर कॅन ऑल्सो से समथिंग फ्यू वर्ड्स ऑन दिस हाय हेतूत डॉक्टर जगदीश हॅड ऑलरेडी मेन्शन्ड द प्लॅन ऑफ नर्सरीज अँड हाऊ दॅट कॅन बी डन येस दॅट इज अनदर अपॉर्च्युनिटी horticulture mission of India they are supporting nurseries for many of these horticultural crops cashew nursery nantar kaina coco nursery etar kana dilna
इवन ड्रॅगन फ्रूट बी आता पॉप्युलर जाते असा पर्टिक्युलरली प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ही इज लाईक ट्राईंग टू प्रमोट इट इन गुजरात आता काय ना ड्रॅगन फ्रूट कशें करचे त्याचे किती स्टेटस असा त्याचे आम्ही एक बुक बरेले असा लास्ट मंथ आम्ही रिलीज केले असा आमच्या वेबसाईटार तर काय ना गेल्यार काय ना ते फ्रीली इट इज अवेलेबल सॉफ्ट कॉपी त्याचे किती म्हण ओनली बट आम्ही हंगा स्क्रीनार तर दाखयते असा कोणीतरी काय ना वयचे पहिले काय ना बरेचसे थोडेसे स्टडी करचे पडटले आता ड्रॅगन फ्रुटाक काय ना खूप उदक लागना तशें म्हण काय ना आम्ही सांगले जाल्यार हे बी इम्पॉर्टंट ड्रॅगन फ्रुटाक काय ना उदक थांबचे कडेन काय ना केल्यार सगळे काय ना वाडता ते सगळे काय ना वयर जमीन म्हणटा पळय त्या जाग्यार काय ना ते ड्रॅगन फ्रुटाचे ते काय ना एक प्लांटेशन करूं जाय आता काय ना फाल्यां पर काय ना आम्ही एक अराउंड 1000 कटिंग ड्रॅगन फ्रुटाचे आम्ही दापोली युनिवर्सिटी हाडटले थंयचे वायस चान्सलरान काय ना फोन केले आणि तेमी काय ना ते प्रोपोगेट करू काय ना ट्राय करते असतात तेमी बी एक टेक्नॉलॉजी एक्साटीर कोंकण रिजनाक ते किती उरूं जाय म्हणून तेमी बी स्टँडायज करतले आज कोणीतरी थोडेसे आम्ही करतले आमके 50-60 असे ड्रॅगन फ्रूट ट्रायलासाठी देऊ जाय म्हणल्यावर काय ना हा काय ना घेऊन येईन काय ना ते पाहू शकता तुम्ही काय ना काहीतरी घालून घेऊन ट्राय करू ते व्हेरी गुड ग्रेट तर रणजीत कॅन जस्ट एक्सप्लेन ते हे थोडे प्लांटेशन हे आम्ही ऍक्च्युली ड्रॅगन आता आम्ही ह्या पटी ड्रॅगन फ्रूट आम्ही कसे जाता ते आम्ही सांगले तुमका हे ड्रॅगन फ्रूट हे जे फर्स्ट जे दिसता आमका हे पानाकच पाने येतात किंवा पानाकच त्याकाच फ्रूट येतात त्याच्यानंतर हे तितले स्टेबल उन्हा अशी खांदी बिंदी उन्हा देखा किंवा मोठं स्टॅम अशी उन्हा काय उन्हा त्यासाठी आमका असे हे खांबे जे सेकंड हेजेचेर दिसता तुमका सेकंड पिक्चराचेर खांबे असे लाव सपोर्टासाठी आणि वयर तार ओके आणि सपोर्ट दिल्यानंतर यू कॅन सी द थर्ड स्लाइड वेर इट हॅज बीन ग्रोन अँड इट इज होल्डिंग दॅट पोल इज होल्डिंग आणि एक पोलाचे सराउंडिंग दोन चार झाड लायतात आम्ही आणि दॅट एक पोल अराउंड आमका 20 किलो म्हणल्यार मॅक्सिमम देऊ शकता आणि किती जाता एक फ्लावर येता फ्लावर ऍक्च्युली नाईट ब्लूमिंग फ्लावर म्हणल्यार एक दिवस रात्री नेते आणि हे जाता आणि दॅन ते फ्रूट एक फ्लावरिंग झाले 45 दिवसात त्याला यील्ड येतात 45 दिवसात आणि त्यांना ते पिंक कलर अचीव जाता 4-5 दिवसा भीतर त्याचे फ्रूट हार्वेस्टिंग करचे पडतात दिस इज फ्रॉम द ड्रॅगन पॉइंट ऑफ व्ह्यू सो आणि ह्याचा ह्यूज डिमांड असा तसेच हे आम्ही व्हॅनिला सांगितले व्हॅनिलाचे अशी वाल अशी जाता आणि व्हॅनिला फूल येता आणि हेजे इल्लेशे किती असा पॉलिनेशन आर्टिफिशियल पॉलिनेशन करचे पडटा आमकां आणि ते प्रोसेस आम्ही ज्यांना कोणी इंटरेस्ट असला ते प्रोसेस आम्ही शिकू साठी हे करू शकता आणि तसे ते सांगे येतात आणि सांगे येईल नंतर अराउंड 8-9 महिने म्हणल्यावर ते सांगे राईट जाऊन घेऊन काळे जाऊन घेऊन मागीर देन दिस प्रोसेसिंग घेऊन देर इज अ ह्यूज डिमांड फॉर दिस आणि भरपूर मार्केट असे का एक्सपोर्ट मार्केट तर आणि इट इज अ कॅश म्हणजे ह्यूज कॅश तसेच नेक्स्ट स्लाइड डॉक्टर येस हे कॅश्यू नटाचे एक इन्स्टिट्यूट इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्चचे पुत्तूर म्हणून काय ना कर्नाटका भितर असा ते काय ना खूप पैस ना कारवारच्या थंय काय ना त्याचे सगळे काय ना सिडलिंग मेळटा नंतर टेक्नॉलॉजी मेळटा नंतर हंगा तुम्ही पळयल्यार ते सगळे काय ना लागी लागी काय ना घाईल असा आणि खूप नाजूक एक लक्ष दिलात तुम्ही थंय त्याचे ड्रिप बी घाईल असा तुम्ही आम्ही किती करता म्हणा काय नाही की घाईले काय ना पावसान उदक मेळले नाला काय ना सोडले त्याला कमर्शियल अँगलानं करू करता जाय म्हणल्यावर काय ना हे काय ना थोडे हाय डेन्सिटी करू जाई नंतर कट करचे म्हणतात ते प्रुनिंग म्हणतात प्रुनिंग ट्रेनिंग म्हणून काय ना ते काय ना फ्रेश ओल्ड असले सगळे काय ना खांदे खाण घेऊन काय ना दवच पडतात नंतर काय ना त्याची एक हाईट काय ना एक मिनिमम हेतर उरतले तेजेन काय ना हार्वेस्टिंग बी काय ना खूप आसान जाता आता युजली काय ना आता किती करता म्हणा काय ना ते सगळे पिकून घेऊन काय ना सकल पडील त्यानंतर युजली कलेक्ट करतात ते वयर काय ना चढणार बी काय ना आता अशी रेडी असेल त्यांना त्यांनी काय ना इझिली हार्वेस्ट करू जाता त्याची किती टेक्नॉलॉजी नंतर काय ना खंच्या वेळार वर्षाच्या खंच्या महिन्या भीतर काय ना खंचे काम करू जाय ते सगळे काय ना ऍप एक असा अँड्रॉइड ऍप मोबाईला भीत काय ना इन्स्टॉल केल्यावर तिथे काय ना सगळे इन्फॉर्मेशन येतात
हे आयसीआर पुतुरा सायंटिस्ट लोकांकडे केले असते. तुम्ही कोणातरी जाय म्हणा काय ना, हा त्याची एक लिंक धाडून देऊ शकतो. हे डॉक्टर एक धाडली आणि हे ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगले आहे हे जे थोडे स्टडी केले तर हे अगेन हे तुम्ही पळले हे असे भड्यार असेच लोकांनी केले असतात. बट ते म्हणजे एक एक दोन दोन तीन तीन मीटर अंतराचे झाड दवन घेऊन आणि एक ऍक्च्युली कॅशूक सनी एनवायरमेंट राईट सनी भितले खूप पानं उलार कितले ते भितल पानाक आणि एक हे जाऊचे ना आणि तुगेले ते कुंभ येऊचे ना आणि कणस येऊचे ना तर ते ओके तसेच आम्ही हे तुम्हाला जे फेन्सिंग असा जे आणि हेतूत ऍक्च्युली प्रोडक्टिव्हिटी बिन बरी आहे एनिमल्स ओके तर आम्ही हे आम्ही लास्टपटी सांगितले इलेक्ट्रिक फेन्सिंग करू शकता म्हणून घेऊन तुम्ही तर पळी चुलले कारवारात आम्ही रिसेंटली दोन महिने झाले आता आमगेले सेशन झाल्यानंतर मागेल एक फ्रेंडान केला अराउंड 5 acres लँडा भीतर केला आणि त्या टोटल 1,00,000 रुपयेच खर्च केला आणि हे आय थिंक थोडे एक्स्ट्रा बुलेट केला कित्याक ते मी थंय दोन लोकांना मिळून घेऊन स्वतःच सगळे हाणे घेऊन केले आम्ही केल्यावर म्हणजे आम्हीच केल्यावर आमकां आणि ह्याच्यापेक्षा कमी रेट जाऊ शकता तर हे आम्ही 88,000 अराउंड 1 acre म्हणजे 2.47 acres तर हे जाता आणि हाऊ इट इज इफेक्टिव्हनेस तर आम्ही पळे चुलले ते एक पटी फर्स्ट व्हिडिओ चले नी सूरज हां हो व्हिडिओ चले हे पेट्याक आम्ही हिंग खाऊ घातले आणि जस्ट पळेसाठी एक्सपेरिमेंटासाठी एक हे केले तर पेट्या ऍक्च्युअली करंट लागताना तो धावता खाऊ घेता म्हणजे दिस इज वॉट आहे आणि ह्या सायडाचे रे कसे ते आम्ही केले आणि हे रात्री आम्ही वाईल्ड ॲनिमल कित्या येणार तर हे पळले साईड लाईले तर झूम कर हे तुम्ही ट्यूब अशी दिसतात ते ब्लिंकिंग जाऊ लागलात तर लाईट असले म्हणले की खंचे ॲनिमल येऊ थोडे भिता तर रात्री ते व्हाईट झाले ट्यूबलाईट असा आणि ते ब्लिंक जाते राहतात ते लाईतात त्याच्याशी आणि इट विल ब्लिंक अँड अगेन वाईल्ड ॲनिमल येत असताना विचार करा आणि येईल नंतर ते करंट लागतलो म्हणजे पहिले येऊचे बिन कमीच जातले रात्री अशी कन ब्लिंकिंग कित्याक सिन्स इट इज सोलार बेस्ड सो तुम्ही खर्च ना फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंट घेतल्यात आणि बॅटरी मेंटेनन्स एक केला झाली आणि बॅटरी चार्जिंग केली तर यू विल गेट द इलेक्ट्रिसिटी अँड ॲट द नील कॉस्ट यू कॅन से सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट दिस प्रोटेक्टिंग कारण एक क्वेश्चन असेल फ्रॉम आमगेला ऍडव्होकेट एसएन राणे अबाउट स्पेसिफिकली अबाउट मंकीज अँड हाऊ टू प्रोटेक्ट हाऊ टू बेस्ट टू प्रोटेक्ट अवर प्लांट्स अँड फील्ड्स फ्रॉम मंकीज दॅट आर अ पेस्ट टू एकदा हे येऊच ना आणि थोड्याशे आमकां मंकी जंप कन येतलो म्हण सांगला थोड्याशे पोल एक्स्ट्रा घालून घेऊन हे आम्ही फायलेअर घातील असत फायलेअर असे 6 फुटाचे किंवा 6.5 फुटाचे कांबे असतात आणि थोडे होड कांबे घालला तिच्यात मंकी होऊन येऊ शकणार आणि एक वेळ होऊन येईल ना तो बाहेर होतो इट विल बी डिफिकल्ट करंट लागतं आणि तो भीतर उरतलो सो दॅट इज ऑल्सो देअर पण थोडे असे आम्ही पिक्चर आम्ही घातले ना थोडी पिक्चर असली इफ समबडी इंटरेस्टेड दे कॅन कॉन्टॅक्ट सूरज कॅन गिव्ह दोज पिक्चर्स सो आम्ही थोडे आम्ही होड घातले तर ते आम्ही प्रोटेक्ट करू शकतो सो दॅट इज द थिंग्स आणि तातूंत तो एक तो जो पॉइंट आशिल्लो डॉक्टर राणेन एक हे केल्लो की वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर मंकीज कमिंग टू द प्लांटेशन्स अँड टू कमिंग टू फार्म्स इज ऑल्सो टू फोल्ड वेर इन द फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज टू ऑल्सो प्लांट सम फ्रूट ट्रीज अँड फ्रूट प्रोव्हाइडिंग ट्रीज इन द फॉरेस्ट सो दॅट दे हॅव अन ऑल्टरनेट सोर्स ऑफ फूड animals will go to the forest to have right forest department avutun temke approach I have been at last week gelten thode shole elte me normally kit kartat e baki paper mila akash acacia jada e je teje daita ta ani ambya jada bila temi they also have that but somebody can take the initiative that can be you know we can put mhanne amka ngo kiwa ministry of agriculture kiwa agriculture department asen ami
forest eye approach going on to eliminate that that initiative can be taken there. Correct. Then how much kitari is in the forest? आंब्याडले आणि मेन म्हणजे आंब्या झाड जास्ती लागणार ते लायला जाऊ शकतात. आजकाल ते गावात बिन लोक ना झाले किंवा लोक झाड केले बिन ते उदा घालणार म्हणजे सगळं आजकाल गावात बिन येऊ बांधले माकड. आज 2 महिने नाशिले माकड अजिबात येईल नाशिले गावात बिन थोडं तेव्हा बी बेंगलोर मुंबई गेला दिसता गेल बाहेर. तर आणि आता एक डिस्प्ले केला हे पळेल मी दीज आर द सम ऑफ द फार्म इक्विपमेंट वेर आमगेले एक तकलेत फिरते राहता की आम्ही मॅन पॉवर मेळणा हे मेळणा ते मेळणा. तर हे एक ट्रॅक्टर असा फर्स्ट फिगर पिक्चर आहात तिथून वेगवेगळे तरी नांगर असतात तुका डीप खंडचे उरले तर वेगळे नांगर घातलो हे घातलो त्याच्यानंतर तुमका सीडिंग करतलं जाल्यार सीडिंग बीन घालू शकता एक लास्ट जे घातील असा तिथून सीडिंग बीन हे करू शकता. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करतलं जाल्यार हार्वेस्टिंग करूक साठी रबीन असा आणि हे ट्रान्सप्लांटेशनचे तुका भात नाटचे उरले ते बीन इक्विपमेंट म्हणजे एक ट्रॅक्टर विल बी कॉमन आणि ते तुम्ही नाटू शकता वेगवेगळे कितले फ्लो करू शकता. आणि इवन अळ म्हणतात आम्ही अळय ही महिंद्रा लेवलर म्हणजे अळय आम्ही पहिले याचे आमगेले अळय मारताल म्हणताल नांगर नंतर अळय मारताले म्हणजे टेक्नॉलॉजी इज यूज. आणि एक ट्रॅक्टर मग जर दिवसात 40-50 एकर लँड फ्लो करू शकता जे आम्ही 1-2 एकर करताले. एक मनीस तुका एक ट्रॅक्टर लायलो पुरा दिवस केला तर पुरा शेत आणि सावळेत तो काम करतो कित्याक ते ट्रॅक्टरचे शेड घातले ते सावळेत काम करतो तो सगळे आणि तिथलं जाम जाऊच ना. हेतूत एक एडिशनल पॉइंट आशिल्लो फ्रॉम डॉक्टर राणे अबाउट हाऊ देर इज ऑल्सो ऑप्शन ऑफ रेंटिंग अँड लिझिंग फार्म इक्विपमेंट. यू नीड नॉट परचेस ऑर इन्क्रीज युअर इनिशियल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. राईट येस दीज आर कॉल्ड एज कस्टमाइज्ड हायरिंग सेंटर फार्म मशीन हायरिंग सेंटर. गव्हर्नमेंटचे थोडे सपोर्ट बी असे का म्हणजे एक कडेन एक गावां भीतर काय एक कडेन सगळे काय इम्प्लिमेंट असे उरले ट्रॅक्टर नला काय हे सगळे मशीन हंगा दिसतात ते लँड प्रिपरेशनासाठी नंतर हार्वेस्टिंगासाठी ते कितले बी जो मशीन आशिले ते लोकांक काय ना मेळले म्हणजे केन्ना केन्ना तेमगेर हार्वेस्टिंग आयले केन्ना केन्ना प्रिपरेशन जाऊ जाय एकल्या जाल्यार ते एकले तशी काय ना मशीन लावणी केल्यावर लेबराचे काय ना रिक्वायरमेंट बी काय ना कमी जातले. नंतर काय ना एक फर्स्ट स्टेप आता सपोर्ट करूक आता आमगेले हेतर प्लॅटफॉर्मा भितर फर्स्ट स्टेप इज टू कम आउट विथ दॅट कस्टमाइज्ड हायरिंग सेंटर. आता तेमी सांगतात गव्हर्नमेंटाचे काय ना एक असा ते करवाडा भितर कडवाडा भितर त्याला काय ना कोण वापरतेच ना सांगतात त्याला काय ना ते गव्हर्नमेंटाचे असेल तिथले काय ना ते त्या एक लेवला भितर उरता. आज कोणीतरी सिरियस बिझनेस सुरू करू जाय नंतर सगळे ग्रुपा भीत करू जाय म्हणजे काय ना हे एक आमका कस्टमाइज्ड हायरिंग सेंटर एक काळी रिव्हराचे एक लेफ्ट बँका भितर आणि राईट बँका भितर काय ना करचे पडटले म्हणजे काय ना ते लेफ्ट बँका सगळे लोकांक काय ना ते एक सायडा काय ना सगळे मेळले म्हण जाले ते नंतर प्रोग्रेस झाले म्हणजे काय ना अनेक जे रोड असं म्हणजे काय ना माजाळी मुडगेरी त्या सायडान काय ना थोडेशी एक म्हणजे मिनिमम एक 3 कस्टम हायरिंग सेंटर उरू जाय नाल्या एटलिस्ट 2 काय ना कस्टम हायरिंग सेंटर काय ना करचे पडटले त्यांना काय ना सगळ्या लोकांक थोडेशे अग्रिकल्चर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन थोडे कमी जातले आणि प्रॉफिट बरे जातले. करेक्ट सो नेक्स्ट टॉपिक आशिल्लो टेक्नॉलॉजीज विच आर अवेलेबल डॉक्टर रणजीत ज्योतिष इफ यू कॅन जस्ट quickly go through this. I will take over that one. Partly I said it in the previous slides also. At kana seed to seed ekhi kana ata bhataj kana seed ghatle tyanantar kana seedling gele nantar kana te transplanting kartat te ami nati mhantat te sagle nantar kana bhat kana harvest kart paryant kana khub operations asat ते काय ना सगळे अग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस या गुड अग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणते असतात. आता
अगरकल्चर युनिवर्सिटी सांगता तुम्ही कारण इतलेच कारण युरिया देऊ जाय भाताक फॉर एक्झाम्पल 120 or 200 एनपीके देऊ जाय आणि त्या 200 नायट्रोजना भीत काय ना पहिले काय ना ट्रान्सप्लांट करचे पहिले नाटी करचे पहिले काय ना ते हेतून काय ना शेतात ते घालू जाय नंतर काय ना थोडे स्पोर्ट झाल्यानंतर काय ना 100 kg नायट्रोजन घालचे पडटा हे सगळे काय ना ऍडवाइस दिले असतात ते सगळे स्टँडायज केले असतात लोक कित करता म्हणा काय ना हा फर्टिलायझर मेळले युरिया मेळले म्हणा काय ना आपल्याला मना येईल्याप्रमाणे घालतात ते काय ना नॉट गुड फॉर द एन्व्हायरमेंट आणि जमीन वाढता म्हणता पळय ते बी काय त्याची पॉसिबिलिटी उरता तशें म्हण काय स्ट्रिक्टली एक गुड अग्रिकल्चर प्रॅक्टीस फॉलो करूं जाय हे गुड अग्रिकल्चर प्रॅक्टीस कितें म्हण काय ना तुमकां अग्रिकल्चर युनिवर्सिटीचेर मेळटा नाल्यार इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आमगेलें इन्स्टिट्यूट आसा पळय तसल्या इन्स्टिट्यूटान तुमकां मेळटलें फॉर एग्जाम्पल ड्रॅगन फ्रुटाचे काय ना खंय तरी टॅक्नॉलॉजी आसल्यार ते आमी सगळे काय ना आमगेले वेबसायटीर ते गायले आसा देन प्रायवेट सीड इंडस्ट्रीज तेमी पर्टिक्युलरली वेजिटेबल सीड सगळे काय ना काय ना बरें प्रॉफीट उरता सीड काय ना आमी उलयत आशिल्ले तर एक ट्रॅडिशनल सीड उरता एक हायब्रीड सीड उरता ट्रॅडिशनल सीड हाय तर काय ना आमी नेक्स्ट क्रॉपाचे काय ना सीड मेळ्ळ्यार तेका सिडा प्रमाणे वापरूं जाता हायब्रीड सीड आसल्यार काय ना तेजेन काय ना आमकां सीड मेळ्ळें म्हणल्यार आतां टॉमॅटो हायब्रीड आसा तेजे काय ना हांव सीड करीन काय ना तेच सीड वापरतलो म्हणल्यार ते जायना ते सीड काय ना बरोबर उरना प्रत्येक खेपी काय ना हायब्रीड सीड आमकां खरेदी करचे पडटा तशें म्हण काय ना प्रायवेट इंडस्ट्री तेतूर आसात ते काय ना तेमी बी काय ना थोडेशे एडवायस दितात कशें काय ना करचें म्हणून काय ना ते तीन सोर्स आसा म्हण जाले नंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टीस फॉर इच क्रॉप प्रत्येक क्रॉपाक काय ना आसा हॉर्टिकल्चर क्रॉप उरूं नाल्यार काय ना फिल्ड क्रॉप उरूं मूंग उरूं उडद उरूं नाल्यार काय नाशणी उरूं ते काय ना कशें काय ना ग्रो करचें म्हण अग्रिकल्चर युनिवर्सिटी काम करते आसात आनी आयसीआर इन्स्टिट्यूट बी काम करते आसात नंतर मशिन्स खंयचे क्रॉपाक खंयचें मशीन केन्ना वापरूं जाय कशें करून वापरूं जाय ते सगळे काय ना तेजे एक इन्फॉर्मेशन बी मेळटा युनिवर्सिटीच्यान तेज नंतर काय ना पोस्ट हार्वेस्ट टॅक्नॉलॉजी एक खेपी आमी काय ना भात कापले नंतर तेजे काय ना भात काय ना सेपरेट केले ते सगळे क्रशींग म्हणटात तेका बी काय ना मशीन आसात ते कशें काय ना प्रोसेसींग करचे तेजे वेल्यू एडेड प्रॉडक्ट कशें करचे तेजे इन्फॉर्मेशन सगळे काय ना अग्रिकल्चर युनिवर्सिटी ते आसात नंतर काय ना दुसरे CFTRI सेंट्रल फूड टॅक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूरा भितर आसा तांचे खंयच्यान काय ना ते मेळटा नंतर मार्केटींग पार्ट तितून काय ना गव्हर्मेंट एजन्सी बी आसात ऑर्गेनीक फूड कोण करतात कोण सर्टिफाय करतात ते सगळे काय ना इन्फॉर्मेशन नंतर काय ना खंयचे जगा भितर खंयचे डिमांड आसा आतां रंजितान सांगिल्ल्या प्रमाणे काय ना कोणी तरी एडवान्सा भितर सांगले आमकां इतली कोकोनट नाल्यार एक कोकोनट प्रोडक्ट जाय इन एडवान्सा भितर म्हणल्यार काय ना ते पिकअप करून खाली त्यासाठी काय ना फोकस करू जाता आता एक्सपोर्ट करू जाय म्हणल्यार काय ना थंय तर काय ना अजिबात केमिकल हे मिनिमम लेवल ऑफ केमिकल उरतात केमिकल रेसिड्यूज म्हणतात तेजे काय ना कंट्रोल करू जाय ते कशें करून कंट्रोल करू जाय तेजे एक नॉलेज तेजे एक अवेरनेस दिवन काय ना ट्रेनिंग प्रोग्राम जातात युनिवर्सिटी भितर अग्रिकल्चर इन्स्टिट्यूटा भितर ते काय ना कोण तरी अटेंड केले म्हणल्यार काय ना तेजे एक इन्फॉर्मेशन बी मेळटा नंतर हांव बी काय ना म्हाजे कडेन आशिल्ले इन्फॉर्मेशन नाल्यार कोणाक तरी म्हागेले कलीग लोकांक काय ना तेमचे कडेन आशिल्ली इन्फॉर्मेशन हांव पास करूं जाता गव्हर्मेंट सपोर्ट आमी लास्ट टायम कवर केल्ले सबसिडरीज जे मेळटात कर्नाटकात फार्मर्सांक दॅट वॉज वी आर कवर्ड आणि हे थोडे पॉईंट्स आता आम्ही यापटी कवर करतात डॉक्टर जगदीश येस हे तर काय ना डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर त्याची एक वेबसाईट आहे हा वैते शिलो आत्मा म्हणून काय ना एक प्रोग्राम असा तिथं अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड अवेअरनेस त्याचे अंडरा भीत काय ना थोडेसे प्रोग्राम असतात तिथं काय ना अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी कोणीतरी अडॉप्ट करता म्हणजे त्यांचे थोडेसे सपोर्ट मिळतात मागील एक लक्षात म्हणला काय ना आम्ही इन्व्हेस्ट करूया आणि गव्हर्नमेंटच्या कितले मेळटे पळय 1000 or 2000 कितीतरी उरू ते बी काय ना अडॉप्ट करचे पडटले ते बी काय ना घेवचे पडटले खंय बी सोडचे न्ही तशी एक प्लॅन तरी काय ना केल्यार ते खाली टेक्नॉलॉजी न्ही त्याचे बरं आणि कितीतरी आयटम उरतात ते बी मेळटा आणि एक ही पी काय ना प्रूव्ह केले हा एक प्रोग्रेसिव्ह फार्मर नाला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आता यंग लोकांना काय ना असा म्हणून काय ना केल्यार ते तर प्रमोशन ऑफ यंग मेंबर ऑफ द सोसायटी त्याका बी एक प्रोग्राम असा त्याचे बी काय ना फायदा उठो जाता नंतर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन
ते मी काय ना ग्रीन हाऊस नंतर शेड नेट त्यासाठी काय ना थोडेसे सबसिडी देतात. नंतर ड्रीप इरिगेशनासाठी काय ना सबसिडी ते सगळे मिळतात. नंतर आत्मा म्हणे हे प्रोग्राम झालं. नंतर आरकेबीवाय म्हणे काय ना राष्ट्रीय कृषी विज्ञान विकास योजना म्हणून ते तर मी काय ना अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रमोट करूसाठी काय ना थोडेसे सपोर्ट गव्हर्नमेंट देतात. ते खंयची तरी एजन्सीज काय ना ती मी येऊन आम्ही हे टेक्नॉलॉजी काय ना थंय काय ना डेमॉन्स्ट्रेट करतले आणि प्रमोट करतले आणि सगळे फार्मर्सांक नाल्यार कोणीतरी प्रॉस्पेक्टिव्ह फार्मर्सांक काय ना तयार करतले म्हणल्यार आरकेबीवायच्यान काय ना थोडेसे पैसे मिळतात. नंतर नबार्ड असा त्याच्यान त्यांच्यान बी काय ना मिळतात. प्रधानमंत्री फसल विमा योजना असा ते आजकाल खूप इम्पॉर्टंट असा. पालिकांना खूप पाऊस पडलो सगळे कुसले सगळे क्रॉप म्हणल्यार ते ऍटलिस्ट इन्शुरन्सान काय ना थोडेसे पैसे मिळू शकता. ते काय ना सगळे प्लॅन करू जाता. हे ते मॉडर्न अग्रिकल्चर आणि ट्रेडिशनल अग्रिकल्चर आम्ही 10 वर्षा फाटल्यान नाही 20 वर्षा फाटी काय ना उलयते आशिले ते सगळे लोकांक काय ना हे एक सुविधा ना आशिले. हे सुविधाचे काय ना सगळे फायदे उठच पडटले. नंतर काय ना खूप काय ना हे एजन्सीन सक्सेस स्टोरीज दिल असा. सक्सेस स्टोरीज काय ना ते पळयल्यार काय ना कळटले. थोडेशी सक्सेस स्टोरी वाचतना थोडे केअरफुली वाचू जाय. ते सगळे काय ना फॅब्रिकेटेड असा काय ऍक्च्युअल असा ते काय ना पळोवन काय ना वी कॅन फॉलो इट आउट. करेक्ट करेक्ट व्हेरी ट्रू. येस पुनीत माईक इज युअर्स. आणि रंजित प्लीज. या आता डॉक्टरांनी सांगले तर आत्मनिर्भर भारत हे म्हटले ह्या अंडर आता ह्या बजेटात तर मॅक्झिमम फार्मरात बेनिफिट दिले ह्या बजेटात. सो दॅट इज अ गुड थिंग. सो वेअर वी कॅन यु नो टेक दॅट ऍडव्हान्टेज काइंड ऑफ थिंग बिकॉज नाव द फोकस इज सिन्स वी आर ऍग्रीकल्चर कंट्री असं म्हणतात आम्ही तर फोकस इज ऑन ऍग्रीकल्चर नाव अगेन कम बॅक. सो आणि आता सगळे म्हणजे हे इन्शुरन्स असले म्हणले की हाय इन्व्हेस्ट केल्यानंतर तिथे इन्व्हेस्टमेंट तू इन्शुरन्स केल्यावर नॉमिनल अमाऊंट असता आणि यू इफ क्रॉप किती झाले देन दॅट इन्शुरन्स कंपनी विल गिव्ह यू द मनी. सो तुमगेले इन्व्हेस्टमेंट बी सेक्युअर जाऊन उरू शकता. सो हे सगळे आम्ही विचार करून घेऊन आम्ही एक पाय पुढे घालू शकतात. So that's what government has given you know ek backbone kind of things. So I mean it really think and can pude hotu shakta. Correct. Very very okay very over to Puneet. Yeah. Yes. तो सगळ्यात इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट कित असा की हे सगळे टेक्निकल ऍस्पेक्ट झाले. तुमका टेक्निकल इन्फॉर्मेशन मिळली. वी हॅव ऑल दी एक्सपर्ट्स इन अवर कम्युनिटी इन सेल्फ लाईक डॉक्टर जगदीश राणे अँड रणजित देसाई टू हेल्प अस विथ डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ ऑर प्रॉब्लेम्स दॅट यू फेस वाईल डुईंग ऍग्रिकल्चर. बट मेन कित असा मेन इज दी ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन पार्ट. एव्हरी वन वी हॅव रिसिव्ह लॉट ऑफ क्वेश्चन्स अँड क्वेरीज की तुम्ही कित करतात. सो वी आर ट्राईंग टू हेल्प सिरियस इंडिव्हिज्युअल्स जे मी सिरियस असतात की हा कितीतरी फार्मिंगात कच असा. तो वॉट वी हॅव वी आर डुईंग इज वी आर गोइंग वी हॅव ऑलरेडी फॉरवर्डेड अ सॉर्ट ऑफ अन एक्सेल शीट फॉर्म वेर इन वी आर ट्राईंग टू कोलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम अवर कम्युनिटी मेंबर्स. सुरेश कॅन यू जस्ट शो द नेक्स्ट स्लाइड. तर हेतूत कित असा what this has already been circulated in all mostly all WhatsApp groups. If you are serious about doing something or even serious about thinking of cooperative farming or farmer producer company, you should fill out this form. Give us information ki theek hai tumke jaga tumgel jaga asa kit jaga asa what is the place where it is at thai water availability kashi asa. What is the primary source of water? Is it river water? Is it bore well? Is it well? Tumgel soil salinity kash asta hai. What is the closest approachable road? How far it is from the approach road? Tumgel area ji asa ti is it fenced? Tukdyan asa tar how far how many divisions do you have? What was the last crop that was cultivated? And when was it cultivated? This whole exercise will give us a clear idea of how many serious individuals are there for doing something in agriculture, and it will give us an idea of how the clusters are. Mandar
we can primarily divide our Karwa district into upper bank of Kali River and lower bank of Kali River. And then you have specific areas like Sadashugad and Bard and Sandmudgeri and your Majari, which are at the confluence of the river and the sea. Then this will give us an idea of having the clusters. Suraj, you can give, go back to the previous slide. So here information will give us an idea ki the serious people who are wanting to do something in agriculture, where do they have their land? How much is the land? What type of cluster can we form? This is a joint effort. This will be a joint effort wherein you are, will be a part of a cluster in a specific area. Mandlar, Shiddar, Kinnar, Kharga, ek cluster zalo. So we will try to connect you with other individuals from this area who are interested in agriculture. Another cluster can be Halga, Hulga, Balni, wherein the individuals who are having land in these regions are interested in doing something for farming or cooperative farming can come together. We will connect you with the other individuals. We will give you a contact of direct experts and people who are practically doing it. Another cluster can be Sandmudgeri Majari. Another cluster could be your Hankun area. So you, if you are wanting to do something, it does not matter if it is a small parcel of land or large parcel of land. If you are interested, please share all these information with us, which will be confidential, and we will identify a cluster so that proactive members within the cluster can connect with each other. We can chalk out, okay, what are the requirements? Cooperative farming is good, or a farmer producer organization is good, and it will help us link and connect the members with experts for the guidance and support. What do you feel, Dr. Jagdish and Ranjit? How is this appropriate to go forward in? This is what the this is perfect way of to get into this kind of venture. So आणि अशिकन गेला आम्ही की संघ एक पाऊल पुढ घालतल आणि एकत्र येऊन घेऊन एक पित करचे म्हणून घेऊन जे किती असा ते आम्ही खरोखरच करू शकता आयडिया आणि जो सिरियस असा तो मग वी कॅन ऑटोमॅटिकली गेट द इन्फॉर्मेशन अँड देन कनेक्ट हिम विथ द अदर पीपल अँड गिव्ह द सपोर्ट ऑफ द रिसर्च टीम अँड द एक्सपर्ट्स लाईक यू अँड डॉक्टर जगदीश अँड इवन वी हॅव फार मोर एक्सपर्ट्स इन अवर कम्युनिटी इट सेल्फ राईट फ्रॉम हॉर्टिकल्चर टू युअर डेअरी फार्मिंग टू इवन वी हॅव फ्रॉम अवर कम्युनिटी एक्सपर्ट्स फॉर फिशरीज सो वी हॅव ऑल दीज ऑप्शन्स इट इज अबाउट how to go forward. This is the step that we are planning for. And once this data is collated and you show an interest, like even Dr. Jagdish had pointed out the how palm sugar is now a crucial cash crop. Dr. The point that you had made, now we have a question from our advocate S.N. Rane, and he has shown very much his interest in pursuing that because he has around 80 trees in his plantation. So this can be taken forward. You share your data with us, connect with us. There are multiple people. You can contact Siddesh, you can contact me, you can contact Suraj, you can contact Ranjit, you can even contact Kiran and many of our team members. So that what happens is once you give us proper information, then we can have a concrete plan of how to go forward. Because everyone today is thinking, okay, yes, technical jale. Now what about the next step? What is the practical execution? So this is what we propose. You give us the support from your end. You share the details and we will definitely take it forward. Yeah, Puneet rightly said that we have a couple of questions around cooperative farming. And this set of information will of course lead into that. Okay.
So this probably, this information, if we get it from multiple people, we get this information, we can move towards the cooperative farming also. Correct. And one thing is very clear, very evident, as per the data shared by Dr. Jagdish and all the feasibility shared by Ranjit, ki if you are looking for profitability, there has to be scale. And for scale, you have to, if an individual has the area, yes, that is very good. We can support that, support them also. But if for the economies of scale to work, you need to club together in a community to do something profitably. Correct. So we come to the questions. We have covered maximum questions. Okay. One question which has come from Dr. Devidas Naik is, what is your opinion on fast growing grass for agro fuel? What I feel, that's a really good question from Devidas Naik side. Here, I am not sure we have so much land to feed into the biofuel industry with those grasses. Like in America and all, they're talking about switchgrass, which grows very fast and all. And they are growing in hundreds and thousands of acres. And they feed into the industries. Fine. Yeah. So when we talk about agroforestry, and by chance, there is a policy change with respect to forestry and all those things, that particular land, and particularly all along the border of this one, not in only one place, throughout Karwar, that should be done and that can go. Otherwise, I don't think that the fast growing grasses will give you as much as we can get from the fodder grasses, which can grow even in saline soils. They will sell better rather than those like biofuel grasses. Maybe like we have to wait for that particular technology and look into whether that grass can come in even Ghazni land, that is a totally saline land along the brackish water. Waise kuch agar mil jata hai, you don't have any other option. You have to grow them. So if that can be used, that is possible. We have to wait for the technology to develop, and we can jump on that one. But right now, what we are planning is to harvest low-lying fruits. So already demonstrated technology, already demonstrated crops, but with slight change in the approach and group farming with diversified crop. Not everyone is growing same thing. It is different. And that will have a strong demand from all those who are in processing industry. So during this discussion, the very, very important point came up is that there are buyers, or our own community people who are linked to those buyers. We have to start from the end and we have to come to the beginning. So we can make this agriculture better. So that effort has to be made by the core group of this particular team. You have to make, and that is the key point. And then only people will come over there, and we can just open up some startups there and employ at least a couple of people for reasonably good salary. Correct. That blue collar job that I was talking about. So that is possible. From that angle, we have to look into. And whatever we have like projected here in slides, whatever the statement that Ranjit and myself we made, it is just tip of the iceberg. There's a vast like technology, and that will be given based on the requirement. So now based on the survey that what we are making, we are grouping the members as a potential agri-business guys who want to start it immediately. That is the first group. The second persons, like, no, we want to watch and see, and then we will start. That is the second group. Third one, we'll keep on watching. Yeah. And then, like, that group. So these three groups, like, we will try to cater, and we'll show the what should be the milestone.
Milestone first is to cater to those people who want to start immediately. What they really want, we will cater to them. The second one will demonstrate them. Third one, if they are really interested, we will get them trained in all these agriculture research institutes or universities for a short-term training, how to do those all value-added product and all those things. Once you get into that one, the land in Karwar, that may not be sufficient for you. You may look for the raw product from Belgium and so many other things. Water is not being a scarce commodity there. You can start many more units to process them. That will develop the Karwar and agri-business there. That's what my view is all about. Correct. Very, very well put, Dr. Jagdish Rane. And as you said, all the serious people who are serious about farming will definitely share all the details that we are asking for, so that we can connect them with other people so that something fruitful can come out of it. Suraj, can you just display our email ID so that people can... You can just edit and put it. Edit and put it right in this slide, so that it flashes on the screen. Also, the same form has already been circulated on WhatsApp. So we will again, for ease of everyone and to get access to it, we will again circulate the form with the message on our WhatsApp groups. If you are really interested and serious about doing something in farming, please share the details with us and any additional queries that you might have. Once we have the details, then definitely according to the expectation, we can connect you with the experts or other individuals who are already doing something in your native place inside Karwar. Yes. Suraj, can you just have a wind up so that... Yeah, so thanks everybody. Thanks to all the community members who have joined this session. They have spent some time on this. Thanks to our panelists, Dr. Jagdish and Ranjit for your time, what you have given, and the information, of course, what you have shared with us. Yes. And all the KME members who has helped us in getting this platform and giving this message to all our community members. Yes. Special thanks to Dr. Jagdish and Ranjit for sparing so much of their crucial time with us in these last couple of weeks, where we have been having back and forths and con calls to fine-tune the whole presentation. Our work is cut out, but also all the individuals will also start to contribute something so that we can move forward. Thank you, Puneet, and thank you, Suraj, and all those who are working behind the screen for making all these efforts successful and coming out with the kind of roadmap. And the survey which you are going to make, that will be the base for the roadmap. That will be presented in the next presentation. And the next presentation also will figure what is the demand from the processing industries. Probably Puneet, we can think of it. And that is very, very critical, so that we can link the final, like what you call, destination of the products. And then accordingly, we can plan and we put all those things in the roadmap. What will be, what we are going to achieve in 22nd, and 23rd, 24th, 25th, and all those things. Let us put those things. Okay. Thanks to you all. And again, I have to appreciate all that efforts you people are making. And my thanks to all those listeners who are like raising questions and all. Come forward and let us move forward. Thanks to all. Thank you very much and be safe. Yes. या माचकिंचान बीन सगळ्याक मिळणार विनम्र असा की आम्ही पुढे येऊचे आणि एक वाटचाल करचे आणि तसेच हे प्लॅटफॉर्म जे बनवून घेऊन जे आमगेले यंग जनरेशन माझ्या पेक्षा म्हणजे यंग जनरेशन दे आर अपकमिंग जनरेशन यू कॅन से अँड दे आर एट 30s देअर
and they have taken this initiative to take it forward. It is well appreciated, because I also appreciate them ki they are putting lot of efforts in that, and our people, we have to come forward. Ami fudi yon yon हे किती जे तुम्ही एक आम्ही परत इंटरेस्ट दाखवील असं आमगेल आज पंजान जे केले असा तितूत आम्ही एक हातभार लावून घेऊन एक फुडी वरचे म्हणून घेऊन हा विनंती करून घेऊन हा सांगा सगळ्या आभार करता. व्हेरी वेल, व्हेरी वेल पुट रंजित. ओके, सो वी विल सी यू नेक्स्ट टाइम. प्लीज डू शेअर ऑल द डिटेल्स. थँक्यू. थँक्यू. थँक्यू एवरीवन. थँक्यू. बाय बाय. Konkan Maratha Entrepreneurs presents Champions of Innovation Series.